शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तुम्ही काय करताय? मी ऐकतोय तुमचं. आमचं प्रायव्हेट चालू आहे. प्रायव्हेट याच्याशी ऐक रे बाबा. प्रायव्हेट कशाला याच्यावर विश्वास ठेवते कोणास ठाऊक. देवा गजानन यांना काहीतरी चांगलं काम करायची बुद्धी दे रे. सगळ्यांना फसवत असतात जर्रा म्हणून प्रामाणिकपणा नाही. माझी आई नेहमी म्हणायची प्रामाणिकपणा हाच खरा दागिना. पण ह्यांच्या अंगात तो दागिना नाही आणि माझ्या अंगावर एकही दागिना नाही. वाचव रे बाबा याच्यातून. ही अशी का वाजते? हॅलो मी बाप्पा बोलतोय. काय चाललंय तुझं? फोनची बेल वाजते अशी काय वाजते? काय बघ कोण येते. खरंच की चहा पण गरम करत नाही. ते बघते. आले 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 रे बाबा. हॅलो कोण बोलतय? गोजम गुंडे. हो 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 विजय पुरोहित आहेत. आहो काय ग फोन आहे. अरे काय सांगते मला वाटलं हा फ्रीज आहे. काय सांगते फोन आहे. गोजम गुंडे हे सांग ना. गोजम गुंडेचा फोन आहे असं बोलाव ना. काय बोलते गोजम गुंडे. हॅलो नमस्कार गोजम गुंडे. हा ती चंद्रावरची जागा ना झाली तुमच्या मालकीची. चंद्रावरची गप गप थांब ना जरा. हो उद्या इंटरनेटवर कागदपत्र येणार अमेरिकेहून डायरेक्ट. म्हणजे काय हो पैसे तयार ठेवा ना तुम्ही. काय म्हणते तुमची चंद्रावरची जागा बघायला जायचं का आज? आज नको. अहो का काय आज अमावस्या आहे ना. वर चंद्र दिसतोय का? मग पौर्णिमेला जाऊ ना. एकदा गेलं की अख्खा चंद्रच बघून येऊ. हा ठेवा फोन. पैसे तयार ठेवा फक्त. ओके हा चलो बाय बाय बाय. काय हो तुम्ही चंद्रावर जागा विकली? हो मी विकतो हल्ली. अहो चंद्रावर कोणी जागा विकत का? मी म्हणालो ना मी विकतो. अहो पण का करताय असं तुम्ही? त्यांना जर हे कळलं आणि त्यांनी पोलीस कंप्लेंट केली तर? काही करत नाही ग पोलीस कंप्लेंट वगैरे. पैसे आले की देऊन टाकेन मी त्याला पैसे. मग ते झालं ना. अहो पण तुम्हाला हवेत कशाला एवढे पैसे? कशाला म्हणजे बिझनेसला. म्हणे बिझनेसला म्हणजे काय? काय हो कसला बिझनेस करताय? आणि एवढ्या बाटल्या कशाला गोळा करून ठेवल्यात? सांगीन ग बघ कोणे. मीच अननोन नंबर आहे बघ कोणे. बघ बघ बघ. हॅलो कोण बोलतय? माणिक शेठ. अहो काय माणिक शेठ म्हणून कोणीतरी बोलतय. माणिक शेठ त्याला सांग मी फोन घरी विसरलोय म्हणून. ते म्हणतायत मी फोन घरी विसरलोय. अगं असं सांगतात का? खोटं सांगू म्हणतात असं. इतकी वर्ष माझ्या बरोबर राहिलीस तरी शिकली नाही वाटतं अजून खोटं बोलायला. खोटं थांब जरा आता गप बस. हॅलो माणिक शेठ. हा हा नाही काय गंमत झाली माहिती का? गंमत नाही ऐकायची.
राहिलं. हा पैसे ना द्यायचे ना म्हणजे काय हो, सगळ्यांचे सगळे पैसे द्यायचे असं ठरवलंय मी. नाही कधी ते नाही ठरवलं. आपण दोन आठवड्यानंतरचा वायदा आहे ना तुमचा, मग तेव्हा भेटू ना, तेव्हा देतो पैसे. हा म्हणजे काय देणार, नक्की देणार. हो हो वाट बघा. कोणाचे दिलेत म्हणून यांचे देणार आहे. यांच्याकडून सुद्धा पैसे घेतले? घेतले की भाई. अहो का घेताय लोकांकडून पैसे सांगा ना. घरात एखादी नवीन वस्तू, मला दागिना, दारात गाडी, असंही काही दिसत नाही. मग जातात कुठे एवढे सगळे पैसे? इकडे 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 मी उधळतो असं वाटतंय का तुला? तुमच्यात खरंच खूप बदल झालाय बर का. काय आता लग्न झालं तेव्हा सगळ्या गोष्टी मी न विचारता सांगायला यायचात. मग आता मी विचारूनही काही सांगत नाही. मी नकोशी झाली आहे का हो तुम्हाला? वेडीस काय, टिपिकल नाटकातल्या बायकोसारखा डायलॉग काय बोलते. हे सगळं कुणासाठी करतोय? मी आपल्या घरासाठीच करतोय ना. आणि तुला हवे तेव्हा हवे तितके पैसे मिळतायत ना, मग झालं ना. नकोय तो मला पैसे. मग मला तुमच्याकडून पैसा नाही. मग काय पहिल्यासारखं प्रेम हवंय. ए त्या प्रेमाने पोट नाही भरत, त्याच्याकरता पैसा लागतो पैसा. पैशाने सगळ्या गोष्टी विकत घेता येतात पण सुख नाही घेता येत. हातात पैसा असेल ना तर ते सुख पण विकत घेता येत. चुकताय तुम्ही. काय आपल्या माणसांचा आधार प्रेम नसेल ना तर तो पैसा तरी काय सुख देणार आहे. काय लावलंय का सुख? सुख मला सांग, सुख म्हणजे असतं तरी काय? मला सांग, सुख म्हणजे असतं तरी काय? आळवावरचं पाणी जे अलगत निसटून जाय. सुख म्हणजे असते जशी दुधावरची साय. हो सुख म्हणजे असते जशी दुधावरची साय, चटके बसता दुःखाचे आणखी दाटत जाय. चाल गे झूठ असत सुख भीक सारा भूल भुलैया. या साऱ्याचं उत्तर हे कि सबसे बड़ा रुपया. सुखाची सगळी दारे उघडती फटाफट सारी. सुखाची सगळी दारे उघडती फटाफट सारी. ती खण खण छन छन ऐकूनी सुख हात जोडते दारी. ती खण खण छन छन ऐकूनी सुख हात जोडते दारी. दुकानात गेलो, द्या पेस्ट ठेवा उधारी म्हणालो. चल फुट हातलं त्यानं, उचलले पायचारी. मग सांगितली मी युक्ती, हा लोलक लाव म्हणालो. भरभराट होईल सारी, पेस्ट फुकट घेऊन आलो. कधी शब्द नाही पाळला, कुणाला दिला घेतला तिरकच डोकं चालत. कधी मार्ग धरा चांगला. चल ग हे पोट शिकवता आयडिया, गरिबी शिकवते मिळवायला. या जगात ऐश करायला जमवावी लागते माया. पैसा घडवतो दुनिया हवी तशी ती सारी. पैसा घडवतो दुनिया हवी तशी ती सारी. ती खण खण छन छन ऐकूनी सुख हात जोडते दारी. सुखाची सगळी दारे उघडती अलगद सारी. सुखाची सगळी दारे उघडती अलगद सारी. आधार प्रेम स्पर्शानी सुख हात जोडते दारी. ती खण खण छन छन ऐकूनी सुख हात जोडते दारी. आधार प्रेम स्पर्शानी सुख हात जोडते दारी. होईल का सगळं ठीक? फक्त माझा बिझनेस जोरात चालू दे. पुन्हा तुमचं तेच ना. काय झालं तुम्हाला? बिझनेस कशाला हवाय? कुठेतरी चांगली नोकरी बघा ना. नोकरी नाही गे, नोकरीत काय एक्साइटमेंट नाही. बिझनेस मध्ये पैसा आहे, पैसा थ्रिल आहे. परत तुमचं तेच ना. तुमचे वडील सुद्धा मोठे बिझनेसमॅनच होते. काय झालं, एका रात्रीत मोठ्या बंगल्यातून रस्त्यावर आलो आपण. ते मोहनलालनी बाबांना धंद्यात फसवलं म्हणून ही वेळ आली आपल्यावर. पण बाबांनी त्यावेळेला जी चूक केली ती ह्यावेळेला मी करणार नाहीये. म्हणजे उगाच कोणावर तरी विश्वास नाही ठेवणार मी. मग त्या माधव वरती तरी कशाला ठेवलाय? मोहन लाल जसे तुमच्या वडिलांचे मित्र तसा हा तुमचा मित्र, तोही तुम्हाला फसवे.
माधव बद्दल असं बोलू नका, माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यावर. काही सांगता येत नाही बरं का? माझी आई नेहमी म्हणायची. काय ग, काय म्हणायची थेरडी? काय म्हणायच्या पूज्य सासूबाई? काय म्हणायच्या? दगलबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. चालू झालं रे आई पुराण, चालू झालं. जरा काही खुट्ट झालं की माझी आई ह्या म्हणायची, माझी आई त्या म्हणायची. हे ऐकण्यापेक्षा मी इथनं गेलेलंच बरं ना. कुठे चाललात? विचारलंस का? बाहेर जाताना विचारू नये, काम होत नाहीत हे नाही सांगितलं वाटतं तुझ्या आईने. सॉरी सॉरी सॉरी. बाहेर चाललोय आणि बघ कुणाचा फोन आला किंवा कोणी आलं तर त्याला सांगायचं मी इथे पलीकडे दिल्लीला गेलोय. दिल्ली येतो 10 मिनिटात. ए सिंधू, ए सिंधू, एक 35 रुपये वगैरे असतील तर दे ना. कशाला? बस बस बसले याचे बसले. असं झालं तुझा सत्कार करायला पाहिजे का शनिवार वाड्यावरती? आता बस म्हटलं की बसली. बसच्या तिकिटासाठी पैसे पाहिजेत मला. असं होय? मग नाही येतो माझ्याकडे पैसे. 35 रुपये नाही आहेत तुझ्याकडे? ठीक आहे, बसच्या पाठीमागे पळतच जातो. 35 रुपये वाचतील ना. आहो काय, मग टॅक्सीच्या मागे पळत जा ना. मग का? 500 रुपये वाचतील. 500 रुपये वाचते नशीब मला म्हणाले नाही. विमानाकडे बघत पळत जा, 1000 रुपये वाचतील. काय जा काम करता. 35 रुपये नाही आहेत, कसे आणायचे हे 35 रुपये? आता थोडे तरी पैसे जाधव. कसं काय बरं आहे ना? बरे बरे. मान काय म्हणते? ठीक आहे ठीक आहे ना. जाधव मी काय म्हणतो, जाऊ दे, तुम्हाला नाही जमणार ते, जाऊ दे. ओ विजयराव, काय या जगात अशी एकही गोष्ट नाही जी या जाधवला जमणार नाही. हो 500 रुपये सुट्टे आहेत? नाही ते नाही जमणार. म्हणले ना नाही जमणार, जाऊ दे ठीक आहे. आहो विजयराव. काय पण कशाला पाहिजे होते? आता काय सांगू तुम्हाला? काय सांगताय? माझ्या बायकोला, सिंधूला ब्रेन ट्युमर झालाय. काय? आपल्या सिंधूला ब्रेन ट्युमर झाला? आपल्या आपल्या सिंधू वहिनींना ब्रेन ट्युमर झाला? आपल्या सिंधू वहिनींना? आपल्या सिंधूला, आपल्या सिंधू वहिनींना ब्रेन ट्युमर झाला? लास्ट स्टेज आहे. काय सांगते? ऑपरेशन करायचंय. बर. त्यासाठी डॉक्टरांनी काही गोळ्या लिहून दिल्यात. बर. टेस्ट करायचं. 20 रुपयांच्या गोळ्यांसाठी आता 500 रुपयाची नोट फोडायला लागणार. अरे करणार करणार. माझ्या बायकोसाठी मी वाटेल ते करणार. हो विचारा, मी दिले असते. पण माझ्याकडे हे एवढे 50 रुपये तो तेवढेच पाहिजेत ना. अरे हो आहो, ते उरलेले 30 रुपये तरी देऊन जा. अहो निदान हो म्हणून तरी जा. ओ, ओ, काय चाललंय? त्यांनी ते 50 नाही नाही तुम्हाला नाही सांगणार मी. का हो? तुमच्या डोक्याला त्रास होईल आणि अशा अवस्थेत माणसानं डोकं शांत ठेवायला हवं. म्हणजे नक्की काय झालं मला? ब्रेन ट्युमर. हो ना. काय? अहो तुम्हाला झालं असेल ब्रेन ट्युमर. वहिनी ऑलरेडी हे आहे ना, आता आणखीन हे कशाला देत आहे? पण तुम्हाला कोणी सांगितलं मला ब्रेन ट्युमर झालाय? विजयरावनी. यांनी? हो. मग असेल बाई, एक दिवस मला मारूनही टाकतील. काही सांगता येत नाही यांचं. अगो बाई दरवाजाच लावायचा राहिला. ओरडायला काय झालं? ओ रडायला काय झालं? तुम्ही काय करताय? पेपर पेपर आलाय ना आजचा. आलाय ना? तुमच्या करताच घेतो ना आम्ही. आमच्या करताच घेता ना? जागेवर कर येतो. आलाय ना, मग देता का जरा? जरा कशाला? पूर्णच घ्या की. विनोद करतायत. निर्लज्ज. मला काही म्हणालात? नाही हो, मला म्हणाले. मग अजून 10 वेळा म्हणा, म्हणजे पाठ होऊन जाईल. यांना ब्रेन ट्युमरचा अटॅक आलाय का वेडाचा अटॅक आलाय? जाऊ दे, चल आपण आपलं पेपर बघावा. काय काय जाधव कसे आहात? अहो थांबा की, बोला की माझी 5 मिनिटं. 5 मिनिटं? हा तुम्ही त्या विजयरावांचेच मित्र. त्यांच्याशी 2 मिनिटं बोललो तर 50 गेले. तुमच्याशी 5 मिनिटं बोललो तर हे पण फेडून घेऊन जाल. अहो ऐका ना, ऐका ना. अरे बापरे, विजयनी यांना सुद्धा गंडवलेलं दिसतंय. काही खरं नाही बुवा यांचं. विजय, ए विजय, ए विजय. कोण आहे? बापरे सिंधू वहिनी घरात एकट्याच आहेत, लवकर सटकलं पाहिजे. वहिनी मी आहे माधव, माधव सहस्त्रबुद्धे. या वहिनी. विजय कुठे गेला? आत्ताच दिल्लीला गेलेत. येतील 5 मिनिटात. 5 मिनिटात? मागे काय? कुठे काय? आता ठेवा तिकडे. तुम्हाला पण सवय लागली वाटते यांच्यासारखी. चिडले वाटत. वहिनी मी ना येतोच थोड्या वेळात, म्हणजे जातो आणि लगेच येतो 5 मिनिटात. 5 मिनिटात? तुम्ही कुठे निघाला? मुंबईला. तेव्हा गजानन
या दोघांना काहीतरी चांगलं काम करायची बुद्धी दे. माझी आई नेहमी म्हणायची, आळस हा माणसाचा शत्रू असतो. शत्रू? अरे कोण म्हणतं की दारू माणसाचा शत्रू असतो? दारू माणसाचा मित्र असतो. मित्र दोन घोट पोटात गेले खलास, माणूस रिलायन्सच होतो. मग भरलो दुनिया क्वार्टर मे वारे मेरी अंगूर की बेटी, सकाळी सकाळी रम रिचवीत जावी आणि किकती बसण्या पहिल्या धारेचीच प्यावी. अरे चा दारू घडा काहीतरी चुकतंय. दार उघड. शब्बस शब्बस रे पंटर. वहिनी वहिनी कोण आहे? घायाळ. हॅलो वहिनी, गुड मॉर्निंग. शी कसला वास येतोय हो? वास? हा मी चिक्कू खाल्लेत. चिक्कू? चिक्कूचा वास असा येतो? पिकलेले होते काय सकाळी सकाळी आमच्या घरच्यांनी एवढे मोठे चिक्कू आणले. म्हटलं बघावे कसे लागतात. दोन चिक्कू लावले लावले खाल्ले. एवढे मोठे दोन चिक्कू खाल्ले. मग भाऊजी आम्हाला पण आणा ना दोन चिक्कू. नाही बघूयात तरी एवढे मोठे चिक्कू चवीला कसे लागतात. आंबट एकदम कडवट. ते जाऊ द्या ते जाऊ द्या. हा मला सांगा तुमचं कुंकू कुठे हो? कुंकू इश आहे की कपाळावर? इश कपाळावरच नाही गेली. आमच्या डोक्यावर बसलेला तुमचा नवरा नवरा ते गेले. गेले? असं कसं झालं वहिनी? आम्हाला सांगितलं आम्ही तुमचे शेजारी ना दादा भोसले कावळ्या देशपांडे. बाहेर या बाहेर या बाहेर या. एवढ्या काय झालं बोंबलायला? आपला विजू गेला रे. आपला विजू गेला. काय जाता जाता माझे 50 रुपये घेऊन नाही गेले म्हणजे बाहेर गेले. बाहेर गेले सांगायचं नाही मग तस. तो बाहेर गेलाय. मान खाली घ्या. अरे खाली काय घ्या, अडकलीये. आता ही मान खाली करायला दोन जिने वर चढून डॉक्टर कडे जावं लागणार आहे. ज्या आईचं येणं फुगरण गावचं दुखणं. चल चल चला वहिनी साहेब. तुमचं काय काम आहे ते सांगा आधी. काम सांगणार वहिनी मी तुम्हाला. काय सांग माहिती का? पडा असं कसं पडेल? मी काय प्यायली? तुमच्या नवऱ्यानं माझ्याकडनं 5,000 रुपये घेतलेत ते न्यायला आलोय. 5,000 घेतलेत? पण तुमच्याकडून कधी घेतले पैसे यांनी? एका बेसावत क्षणी माझ्याकडनं त्यांनी 5,000 रुपये घेतलेत. अहो पण तुम्ही दिलेच का? सांगतो ना. कुठे गेले वहिनी? वहिनी अहो इकडे. इकडे काय सांगायचं नाही मग तुम्ही. अहो पण तुम्ही दिलेच का? अहो काय नाही देणार. घरात जर दारूची टाकी बसत असेल, नळ उघडल्यावर दारू पडत असेल तर का नाही देणार? मग बसली का टाकी? कसली बसली? नुसता नळ आलाय. टाकीची वाट बघतोय महिनाभर. म्हटलं नको पैसे परत मागायला आलोय. तुम्ही थांबा हे येतीलच इतक्यात. मी थांबणारच आहे. पण कुठे गेले वहिनी? वहिनी अहो इकडे. इकडे काय सांगायचं नाही मग तस. ठीक आहे त्यांना येऊ द्या. तोपर्यंत मी जरा लावून येतो. लावून? लावून म्हणलं का? जाऊन येतो. या येताना दोन चिक्कू घेऊन या. चिक्कू? आता कसं सांगायचं या बाईला, आमचे चिक्कू पातळ असून ते चपट्या बाटलीत असतात. अरे हॅलो काका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काय घायाळ? काय काका आज इंग्लिश वाटत? इंग्लिश इंग्लिश का? तुम्हाला स्वतःच घर नाहीये का? नेहमी इथेच दिसतात. ते साडीत राहायची सवय जात नाही ना काका. कुठली हो कुठली कुठली? घराचं दार उघडं दिसलं घुसलं की बसलं. काय काका तुम्हाला सांगतो, ह्या चाळीची ओनरशिप बिल्डिंग झाली. झाली ना बिल्डिंग? झाली हो बिल्डिंग झाली. पण आम्ही तुमच्या त्या फ्लॅटच्या सुसंस्कृतीत संस्कृतीत शाबाश
शिरलो नाही ना. आमची मनाची आणि घराची दारं उघडी असतात का ग? फक्त दारू प्यायल्यानंतर डोक्याची दारं बंद होतात. नाही बाबा. नाही बाबा, मग वास कसला येतोय तोंडाला? काका त्यांनी चिक्कू खाल्ले. चिक्कू पिकलेले यार. हल्ली मार्केटमध्ये काय पहिल्या धारेचे चिक्कू मिळतात काय? काढली का इज्जत आहे का तुळशी? सांगायचं नाही मग तस. आहे ती जपा जपा. त्या दारूच्या नशे आहेत ती पण जायची. त्यापेक्षा आयडिया मीच जातो. बेस्ट आयडिया करतो मी. काका इकडे इकडे इकडे. काय झालं? इकडे काय झालं? इथला जिना कुठे गेला? अहो तुमच्या डावे हाताला आहे. सांगायचं नाही म्हणत तस. सारख्या सारख्या जिना सरकवतात बेवडे साले. अरे काय गे सिंधू, या दारुड्याला कशाला घरात घेतलं होतंस? घ्यावं नाही लागत काका, घुसतात ते. अगं मग हकलून द्यायचं त्याला. तसं नाही हो, चांगले आहेत ते. वा, दारू पित असले तरी कधी वाईट बोलत नाहीत का कधी वाकड्या नजरेनी बघत नाहीत. एवढा चांगला माणूस दारूच्या आहारी कसा गेला कुणास ठाऊक. का तुला का त्याचा एवढा पुळका? का त्याला व्यसन मुक्त करायची जबाबदारी सरकारनं तुझ्यावर टाकली आहे? तो आला होता कशाला ते सांग. त्यांचे पैसे घ्यायला. छान, म्हणजे विजयनी ह्या दारुड्याकडनं पैसे घेतलेत का? बघा ना, कुणालाही सोडत नाही. परवा नागपंचमीला एक गारुडी आला होता तर त्याच्याकडून सुद्धा पैसे घेतले हो यांनी. गारुड्याकडून? हो. त्याला म्हणाले तुला दोन तोंडाचा नाग देतो. आता दोन तोंडाचा नाग मिळवायला हा कुठल्या वारुळात घुसला होता? नाही अगं, दोन तोंडाचा नाग याला कुठं मिळाला? कसला आलंय दोन तोंडाचा नाग म्हणून गांडूळ विकलं त्याला. वर म्हणाले दोन महिने दूध पास एवढा मोठा होईल. बिचारा तो गारुडी रोज वाट बघत असेल. फणा कधी काढतोय? फणा कधी काढतोय? कठीण आहे, कठीण आहे बाई तुझ्या नवऱ्याचं. सगळ्यांना फसवतोय, दारुड्यापासून गारुड्यापर्यंत. काका मला असं वाटतं यांना पैसे देणारा प्रत्येक माणूस मूर्ख आहे. हो ना, मी सुद्धा त्यातलाच एक आहे. अगं बाई, पण तुमच्याकडून कशाला घेतले पैसे यांनी? अगं वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या रकमा घेतलेल्या आहेत. गेल्या महिन्यापर्यंत 15,000 होते, आता 20,000 झालेत. वरचे 5,000 कशासाठी घेतले यांनी? अगं मला म्हणाला. नाही बाई तुला नाही सांगत, तू हसशील. अहो अशी कशी असेल, सांगा ना. मला म्हणाला माझा एक मित्र आलाय इथिओपियाहून. इथिओपिया? जगभर त्याचे मित्र पसरलेत ना. त्याच्याकडे एक तेल आहे. कसलं तेल? डोक्यावर केस उगवण्याचं. मग उगवले का केस? गांडुळानं काढला का फणा? तसंच आहे, तेल मिळाल्यापासून केसही उगवले नाहीत आणि तुमचे पतिराजही उगवले नाहीत. तरीच तुमचा विषय निघाल्यावर हे नेहमी म्हणत असतात. काय म्हणतो का माझ्याबद्दल? काका गेले तेल लावत. तेल लावत काय गे? तो एक मूर्ख आहे पण तू सुद्धा असंच बोलतेस. पण तुम्ही माझ्यावर कशाला चिडताय? त्यांनाच झापा की सख्खे काका आहात ना तुम्ही. त्यांचे तुमचं तरी ऐकतील. माझा ऐकतो का तो? त्याला 1,000 सांगितलं ही घाणेरडी जागा सोड आणि माझ्या घरी राहायला ये, पण नाही. त्यांना तुमचे उपकार नकोयत. उपकार कसले आलेत ग त्यात? अगं दादानी माझ्यासाठी एवढं केलं, मी तुमच्यासाठी थोडं सुद्धा करू नये. हो पण हे पटत नाही त्यांना. अगं मग तू पटवून सांग ना. मला तरी तुमच्याशिवाय कोण आहे ग? एवढा मोठा बंगला आहे, गाडी आहे, नोकर चाकर आहेत, पण जीवाभावाचं असं कोणी नाही ग. त्या चार भिंतींच्या आज जीव कसा अगदी उद्भरून जातो का माझा. काका असो कुठं गेलाय? कुठं तो गेले असतील कुठेतरी. सतत कुठल्या ना कुठल्या तरी कामात असतात. आणि काय काम करता असं विचारलं तर काही सांगत नाही. आता या बाटल्या बघा किती गोळा करून ठेवले. आता एवढ्या बाटल्या कशाला गोळा केले आहेत? तुला काय करायचंय असं मला म्हणाले. आता या बाटल्यांचं काय करतात कुणास ठाऊक. त्याच्या डोक्यात एखादी नवीन कल्पना आली असेल. कुठली हो? रात्री झोपेत ओरडतो काय? गा डबा बाटली काहीतरी काय काका? नाहीतर काय,
त्याला इतके वेळा सांगितलं माझ्या बिझनेस मध्ये पार्टनर करून घेतो, पण नाही, बसलाय बाटल्या गोळा करत. त्यांना नवीन बिझनेस चालू करून त्या मोहनलालला शह द्यायचंय ना. मोहनलाल बाटल्या, छान. म्हणजे ते खूळ अजून डोक्यात न गेलेलं नाहीच आहे का? बघा ना, कुठे साधी नोकरी सुद्धा करत नाही तो, सतत सगळ्यांच्या कडून उधारी मात्र घेत असतात. आता आम्ही दोघच आहोत म्हणून ठीक आहे, उद्या कुणी तिसरं आलं म्हणजे काय? सांगतेस काय? म्हणजे तसली काही बातमी आहे का काय? अगं सांग सांग, तुला काय खावंसं वाटतंय? आलं, लिंबू, मिरची, चिक्कू? चिक्कू नाही काका, मी आपली सहजच बोलले. त्याच्या मला वाटलं ते आपलं नाही. तुला सांगतो सिंधू, माझ्या डोळ्यासमोर तर अगदी चित्र उभं राहिलं. मी तुझ्या पोराला असं पाळण्यात खेळवतोय आणि हा माझ्याकडे पैसे मागतोय. काय मला बघून पळून जात आहे वाटत? नाही, आताच पळून आलोय. कुठून? एका देणेकऱ्याकडून. काय तुम्ही का आलाय? कधी आलाय तुम्ही? झाली 10 मिनिटं. 10 मिनिटं झाली? काकांना काही चहा वगैरे केलास का? नाही अगं बाई, विसरलेस की करते. थांबे, चाललेले गेस. थांब. काय काका, आज इकडे कुठे वाट चुकवून आलाय? नाही, मुद्दा म्हणूनच वाट चुकवून आलोय. का हो? का पैसे मागायला आलोय. उसने हवेत? उसने कसले पैसे? ही कुपी, ही तुम्हाला 5000 रुपयाला विकली. हो, त्यावेळेला वर तोंड करून बोलला होतास. काय काय? केस उगवलं नाही तर पैसे परत करीन म्हणून. असं बोललो होत? असं बोललो होतो? असं बोललो होतो? केस उगवलेलं नाही, पैसे परत दे. पैसे हवे तुम्हाला? बसेला, बसा बसा. बसले. आता गंडवतो, दंडवत घालतो म्हणलं. बऱ्याच दिवसांनी भेटतायत ना. सांगतो, सांगतो. सांग ना. सांगा ना. थांब ना, जुळवत येत ना. हात जुळवत येत ना. असा दंडवत घालणार ना का? असा घालू दंडवत? काहीतरी काय बोलते काका. मला सांगा, तूप खाऊन कधी रूप येतं का? ती हळद हो गोरी असं कधी होतं? नाही रे. हेच ना, आपल्या इथल्या लोकांना ना सगळ्याची घाईत असते. आज आंब्याचं झाड लावलं की उद्या लगेच आंबे हवे असतात. अरे पण आधी आंब्याचं झाड लाव, मग त्याला पाणी घाल, मग ते झाड वाढू दे, मग मोहर येणार, मग आंबे मिळणार ना. बरोबर आहे, बरोबर आहे. मग काका तुम्ही फसताय. नाही अगं, बरोबर बोलतोय तो. म्हणजे आधी पैसे बुडवायचे, मग फटके खायचे. फटके खायचे? नाही, म्हणजे आधी मोहर येणार, मग आंबे येणार. काका तुम्हाला माहिती ना, काय आजोबांनी झाड लावलं की नातू आंबे खातो. छान. म्हणजे मी डोक्याला तेल लावल्यानंतर माझ्या नातवाच्या डोक्याला केस येणार? नाही, केस तुम्हालाच येणार. कधी होते ते सुद्धा गेले. गेले? हो मग. नक्की गेले? नक्की म्हणजे काय, दिसत नाही का तुला? जायलाच पाहिजेत ना. अरे जाणारच ना. हो, हे तरी का राहिलेत? अरे एक कात्री आण, काकांचं जावळ करून टाकूया. तरी काय सांगताय? मला सांगा, आपण लहानपणी बाळाचं जावळ का करतो? अरे केसांची चांगली वाढ व्हावी म्हणून. एक्झॅक्टली तेच काम हे तेल करत ना. काय करत? आधी सगळीकडे माळरान करत. बर. मग सगळीकडे हिरवळच हिरवळ. हो हे तू आधी का नाही मला सांगितलं? तेव्हा सुचलं नव्हतं ना. सूचना वाचली नव्हती ना, छोट्या अक्षरात लिहिलेली. छोट्या अक्षरात. बरोबर बरोबर. मी परत एकदा ट्राय आउट करून बघतो बरं. काय करा पण ऐका, काय जास्त तेल लावू नका. अरे बाबा, मग वेण्या बांधायला लागतील. वेण्या? मग तुम्ही आल्यावर ही म्हणेल आया काकू आल्या. काहीतरी काय सांगताय त्यांना? जा ना काकूला चहा कर ना. काकांना चहा कर. काकू करू नको सुखाच. जा ना, जा जा चहा कर. मस्त चहा कर काका. चहा पिऊन जा. चहा फार मस्त करते ती. फक्त नाही, चहा पिऊन जाणारच आहे, पण त्याच्या आधी माझे पैसे घेऊन जाणार. आता कसले पैसे? झालं ना हे सगळं? हे नाही, आधीचे 15,000 ते मागायला आलाय तुम्ही. आता काय सांगायचं ह्यांना? ते पैसे ना होते ना माझ्याकडे. मग दे ना. होते ना, होते म्हटलं ना मी. होते. काय झालं, मी आता तुमच्याकडेच गेलो होतो पैसे द्यायला. माझ्या घरी? हो. मग तुमच्या घराला कुलूप? हो. आता काय कुलूपाला पैसे देऊ? नाही. मग बँकेत ठेवून आलो ना पैसे सगळे. अरे बापरे, तुम्ही म्हणता ना सेव्हिंग पाहिजे, सेव्हिंग पाहिजे पाहिजे. बँकेत ठेवून आलो सगळे पैसे. बँकेत आहेत, काय प्रॉब्लेम नाही ना. मी चेक देतो तुम्हाला. चेक? चेक? हा. हुडूत हुडूत. हो. म्हणजे काका तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये? तुझ्यावर विश्वास आहे रे, पण तुझ्या बँक बॅलन्स वर नाही ना. असं बोलताय? असं बोलताय का? मला, मी सख्खा पुतळा आहे तुमचा आणि मी तुम्हाला फसवणार? हो. असे आरोप करता तुम्ही माझ्यावरती? बस संपले.
संपले आपले निबंध. निबंध प्रबंध प्रबंध काय म्हणतात त्याला, ते काय असते ते ऋणानुबंध म्हणा. हा ऋणानुबंध काय काय म्हणतो ऋणानुबंध. परत म्हणा ऋणानुबंध. संपले आपले ते संपले. नका नका संपवू नका. संपले कारण माझी तुला अजून खूप गरज लागणार आहे. खरंय ते. हा नाही खरंय खरंय ते. काका तुम्हाला आठवते काय रे, आमच्या घरातली वीज कापली होती तेव्हा केवढं मोठं आभाळ कोसळलं होतं आमच्या घरावरती. अरे बाबा हो हो हो, तेव्हा तुझं थकलेलं 6 महिन्याचं बिल मी भरलं होतं, मला चांगलं आठवतंय. अजून आठवतच आहे का? आठवायला पाहिजे, आठवायला पाहिजे. तेव्हा तुम्ही आम्हाला अंधारातून प्रकाशात आणलं, पण आज पुन्हा अविश्वासाच्या अंधारात ढकलून देत आहे काका. अरे नाही रे बाबा असंच करत नाही रे बाबा, तसं किती अविश्वास तसं नाही रे बाबा. नाही तुम्ही बोलत नाही. तोंड न उघडता कसं रडताय? माझा छकुला आला. ए छकुला ये इकडे इकडे. काय झालं तुला? काय झालं? तुमच्या दोघांना रडताना बघून मला उंच म्हणून आलं. काय आलं? उंच म्हणून आलं. तुम्ही दोघं काय रडताय? अरे काकांना प्रॉब्लेम झालाय, त्यांना पैसे हवे. मी देणार, मी पुतणा आहे त्यांचा, मी देणार पैसे. चला काका. ए काय बसत तुम्ही तिथे? तू कुठं देणार पैसे? तुला काय करायचंय? तू गप्प बसतो जरा, उठा काका. ए मी काय म्हणतो इकडे ऐक. बसा काका. काय? अरे त्या फूड अँड ड्रगचा लायसन्स वाला माणूस येणार आहे, त्याला 5,000 रुपये द्यायचे. त्याची काय सोय केली? त्याची सोय ना आहे ना, एवढं काय दे. काय ग काय आला का प्रॉब्लेम? आला म्हणजे गप्प बस. प्रॉब्लेम आला, प्रॉब्लेम आला. काय झालं तुम्हाला आता सांगितलं ना मी, सगळे पैसे बँकेत भरून आलो. हो बरोबर. ऍक्च्युली ह्याला द्यायचे 5,000 बाजूला काढून ठेवले होते, पण घाई घाईत ते लक्षातच आलं नाही. अरे बापरे. ते पण पैसे बँकेत भरून आलो. अरे बापरे. आता प्रॉब्लेम आला, ते लवकर द्यायचेच पैसे. काय करायचं आता? इकडे थांब जरा, थांब. चेक चेक. उठा काका. ए बसा काका. काय तुझं? तू कधी पैसे भरले बँकेत? गप ना, तुला काय करायचंय? तू फक्त मी खून केली की शिकवलंय तसं बोल, आपोआप पैसे आपल्या खिशात येतील. उठा काका. आता बसू का? नाहीतर एकदा सांगा ना 15 उठा बशा काढा म्हणून. नाही नाही, खूप गरज आहे पैसे, आम्हाला पैसे आणायचे ना. नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तू असं कर, काय तू मला 20,000 रुपयाचा चेक दे. एवढा कशाला? अरे म्हणजे त्याचे 15,000 मी काढून घेतो आणि 5,000 रुपये तुला ड्रायव्हर बरोबर पाठवून देतो. ड्रायव्हर बरोबर पाठवून देतो? नाही नको नको, याला खूप उशीर होईल. तो लायसन्स वाला माणूस आत्ता येईल, त्याला आत्ता द्या. आत्ता पैसे नाही दिले तर लायसन्सचं काम 17 दिवस पुढे जाईल. एवढे दिवस पुढे? नाही नाही. अरे अरे हे काळजी करू नको, थांब जरा, थांब थांब. काय करताय? नाही नाही थांब जरा. अरे मी पैसे नाही द्यायचे. अरे नाही नाही, नको नको काका. अरे नको काका, नको नको. पैसे कसे करता? नको काका, नको नको. बघितलंस, मी नको नको म्हणतो तरी खिशात कोंबले माझ्या. असे काका पाहिजेत 3-4. काका उपकार आहे तो तुमचे, उपकार आहे. डोक्याचं तेल लागतंय उठ. अरे पण उपकार आहेत तुमचे. अरे उपकाराची भाषा नाही करायची. अरे मी तुझा काका आहे ना. पण आता मामा बनवले ना. हो ना. चेक 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 पाहिजे. हे बाबा ते सगळं व्यवस्थित करून घे. कॅश दिलेले आहे आता त्याच्याकडे. चेक देऊन तुम्हाला? हा चेक दे. किती जा? आधीचे 15 आणि आताचे 5, किती झाले? 10. वजा बाकी केली. काय काय बाकी केली? 20. 20,000. काका काका नाव लिहायला नको का? ए अरे काका या नावाने माझं बँकेत खातं नाहीये. मग श्रीधर पुरोहित. ऐकू सॉरी 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 सॉरी. म्हणजे मी कधी तुम्हाला नावाने हाक मारले का? कधी? कसं नाव लक्षात राहील? मग ए श्रीधर असे हाक मारले मी? नाही नाही मारली. मग लक्षात नाही राहणार. असं कसं तोंडार म्हणेल तो? काका. अरे काका नाही रे, श्रीधर पुरोहित. श्रीधर पुरोहित. 20,000 अजून हवेत का? मागून घ्या. आपल्याला काय लिहायचे द्यायचेत फक्त. हे घ्या हे घ्या. खाली सही कोणी करायची? सही करायची असते कानफळात मारे. मी करायची असते. कर. विजय पुरोहित. हा मागे करू? मागे मागे मी करणार. मी कॅश काढणार ना. किती आशा आहे रे अण्णा. काय काय काका काय वाजते? अरे नाही रे, रिमाइंडर लावला होता, मीटिंगला जायचंय ना. अच्छा अच्छा बरं.
चहा पिऊन जा ना तुम्ही, चहा पिऊन जा. नाही चहा प्यायला मी नंतर येतो. पहिल्यांदा हा चेक घेऊन बँकेत जातो, पैसे काढतो पहिले. दे इकडे चेक, दे चेक, दे चेक. देऊच काय? देऊच काय? घ्या ना, चल निघतो रे. ते सगळं कामाचं करून घ्या. पटकन जा, पटकन जा, पटकन जा. चालतं बोलतं एटीएम आहे रे माझे. ए बिघा, काय तू इकडे या. काय झालं? मला सांग, तू काकांना चेक कशाला दिला का? अरे बँकेत पैसे तरी येत का? नाहीच येत. मग बँकेत चेक टाकला की बाउन्सच होणार आहे तो. म्हणजे रबरी चेक आहे. अरे आज शनिवार आहे, सेकंड सॅटरडे आज. काका गेले तरी शटर बघूनच येतील परत. उद्या रविवार, बँकेला फुल डे. सोमवार पर्यंत काही काका येत नाहीत. तोपर्यंत पैशाचं काम झालं ना, दर देऊन टाकणार लायसन्स वाल्याला. आयुष कर ना. ए विजय, काय पण बरं झालं बरं का? काय हे सगळं सिंधू वहिनी समोर नाही घडलं ते? का रे? अरे बाबा, नाहीतर त्यांनी ना आकांड तांडव केला असतो. कसा काय संसार करतो रे त्यांच्या बरोबर? काहीच कसं कळत नाही त्यांना. माझ्या दृष्टीने जगातली सगळ्यात बिंडोक बाई येते. कोण? तुझी बायको. मागे वळ. कोण? तुझी बायको. वहिनी माझ्या चुकलं, मला माफ करा. वहिनी माझ्या चुकलं, मला माफ करा. वहिनी चुकलं माझं. गप. तुला सांगायला काय होतं ते आल्याचं? हातवारे करत होतो ना. अरे हातवारे कसले करतो? तोंडाने सांगतात ना भडा 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 भडा. तरी तुला हजार वेळा सांगितलंय, बोलताना मागे पुढे बघत जा. अरे पुढे नाही तर नाही, निदान मागे तरी बघत जा. मागे मागे. वहिनी वहिनी माझं चुकलं, मला माफ करा. वहिनी तुमच्याशी काय बोलणार? आणि तुम्ही हो काय? तुम्ही सुद्धा सगळं निमूटपणे ऐकून घेतलं. तो खरं बोलतो तर ऐकायला नको. रडू नको, रडू नको. रडताना चांगली दिसत नाही तू. सॉरी सॉरी. काय झालं, काय झालं रडायला? काका कुठे गेले? काका गेले. मग चहा? चहा प्रत्येक वेळेला पाहुणे गेल्यानंतरच कसं काय चहा आणतेस ग तू? हा बरोबर आहे, तुझं माहेर सदाशिव पेठेतलंय ना. तो चहा फेकून देण्यापेक्षा माधवला दे. दे जा, दे द्या द्या ना. अवयनी चहा द्या ना. अवयनी चहा द्या ना. अवयनी चहा. कसं भिकाऱ्यासारखे चालले रे. जे तू मागे पुढे बघून बोलत जा. एक दिवस गोत्यात आणशील मला. मी तुला गोत्यात आणेल नाही ते काय? अरे उलट तुझ्यामुळे मीच गोत्यात देणार आहे. किती लोकांकडून उसने पैसे घेतले? आता काकांकडून सुद्धा 5,000 रुपये घेतले. अरे एवढ्या लोकांचे पैसे आपण परत कसे करणार? किती टेन्शन घेतो रे. आपला धंदा चालू झाला की देऊन टाकूयात ना पैसे. धंदा चालू, तू आपलं सारखं काहीतरी. ए विजय, काय पण आपल्यावर एकूण किती कर्ज आहे रे अंदाजे? का रे? मी म्हणजे साधारण किती पैशांसाठी मार खातोय ते तरी कळेल. मार कसला खातो? मग किरकोळ कर्ज आहे. किरकोळ म्हणजे किती सांग? थांब जरा, तोच हिशोब करणं चालू आहे. सांग लवकर. थांब ना जरा. 50. शी बाबा, मी उगाच 50 टेन्शन घेतलं. नाही नाही माधव, तू 50 टेन्शन घेतलंच पाहिजे. अरे नाहीस का, फक्त 50 कसं झालं टेन्शन? कसं आहे ना, आपल्याला फक्त 50 रुपयाचं कर्ज नाहीये. मग 50,00,000 रुपयाचं कर्ज आहे. 50,00,000 मग 50,00,000 रुपये फेडायचे. घायल भाऊजी. वहिनी काय छान सुंदर गाणं चाललं होतं, मध्येच एक मूर्ख बाई ओरडली. अशीच ओरडली. तुमचं काय काम आहे ते सांगा आधी. सांगतो सांगतो. हे घ्या. हे काय? हे तुमचं लाईटचं आणि टेलिफोनचं बिल. वहिनी, ते बिल देणाऱ्यांनी लावली असावी. त्यांनी तुमचं बिल आमच्याकडे दिलं. घ्या. तुम्ही घेतच नाही बाबा. द्या आता. घ्या. थँक्यू. पण मला एक सांगा वहिनी, तुम्ही उधारीवर का होईना? फ्रीज घेतला, शिंग मशीन घेतलं, गिझर घेतला, एवढं सगळं तुमच्याकडं असून सुद्धा तुमचं लाईटचं बिल 200 रुपये, आमच्याकडं 2 टुबा बिल 800 रुपये. हे कसं काय? मला काय माहीत, मी काय तिकडे कामाला आहे. सांगायचं नाही मग तसं. इकडे तिकडे कॅनल आहे. वहिनी 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 वहिनी, आता एक आयडिया करतो. एक ट्यूबलाइट बंदच करू टाकतो. हा म्हणजे बिल किती येईल? 400 रुपये फक्त. किती हुशार आहे मी, लहानपणापासून आहे, लहानपणापासून. वहिनी वहिनी वहिनी, आता नाही फिरणार, आता नाही फिरणार. अरे च्या, इथला जिना कुठे गेला? कुठं जावा आता नाही रे. सांगायचं नाही मग तसं. ए इले सारखं सारखं जिना सारखं होतच गेला.
आता मी दिसलो असतो तर पैसे मागितले असते रे मायाकडे. त्या सुषमा उदासने सोडल्यापासून ह्याचं काय माकड झालंय कुणास ठाऊ. हॅलो हॅलो, हा ब्रह्मे आहेत का? विजय पुरोहित बोलतोय. अरे तुम्हीच बोलताय का? नमस्कार ब्रह्मे. हा आज काय पोझिशन आहे मार्केटमध्ये? अरे मस्त रे, वाढू दे वाढू दे. नाही विकू नका, गरवारेला विकायचं नाही, पकडून ठेवायचं गरवारेला. अरे आपलं सोन्याचं अंड देणारी कोंबडी एक गरवारे, गरवारे हातात निसटता कामा नये. आणि ते बाय बाय, माझी बाय आली बाय. नमस्ते बाय. नमस्ते. कसे आहात? काय हो? काय ही गरवारे कोण? प्रत्येक गोष्ट मी तुला सांगितलीच पाहिजे ना. ठीक आहे, नका सांगू. शाबास. पण वेगवेगळ्या लोकांकडून घेतलेले 5 लाख कसे फेडणार हे तरी सांगा ना. फेडू गे फेडू ग असं म्हणून फिटतात का पैसे? साधी सुधी नाही, 5 लाखाची रक्कम आहे. लहानपणी कधी कोणाचे 5 रुपये द्यायचे असतील तरी मला झोप लागायची नाही. तुम्ही कसे आरामात झोपू शकता हो? किती टेन्शन घेते गे. धंदा चालू झाला की देऊन टाकूयात ना सगळ्यांचे पैसे. कसे काम तर काही करत नाही. हा असू दे असू दे, गरवारे ना गरवारे. गरवारे ग अग बघ बघ कोण आहे बघ. नको. का सारखं खोटच बोलायला लागतं याच्यावर? ए आज खरं बोल, चल ऐश कर, खरं बोल, फक्त खरं बोलून टाक, टाकून बोलू नको. बोल, माहेरचं असल्यावर का बोल. हॅलो. शाबास. आई आहे? हो आई आहे. अच्छा आई नाही. नाही आहे, भाऊ असेल मग. म्हणजे काय काय झालंय त्याचं? तुम्हाला पण चंद्रावर जागा विकली? देशपांड्यांचा फोन आहे. कितीला? 3 लाख. 3 लाख असू दे. सिंधू काय झालं तुला? ए सिंधू उठ. अगं ए अगं काय स्टाईल. बरं झालं आलस, जा कांदे घेऊन जा. ए किती किलो? किलो काय पोहे करायचे का? मग इकडे काय बघतोस तू? वहिनी असं का झोपल्यात? अरे झोपली नाही अरे, ती बेशुद्ध पडली. बेशुद्ध पडली? अरे बापरे, मग कांदा लागला म्हणजे एक नाही 3 लाख. 3 लाख कांदे? ए विजय, वहिनींना कांदा हुंगवायचा का कांद्यात गाडायचंय? पंखा चालू कर, उकडायला लागलं तर पंखा चालू कर. हा जा. ए विजय, काय फक्त 3 लाखाचं ऐकून वहिनींना चक्कर आली? 50 लाखाचं ऐकलं तर काय होईल रे? बोंबल अजून मोठ्यांदा. 50 लाख सांगितलेली कामं करत जा जरा. लेबल्स काय झाले? त्यासाठी तिथे आलोय. काय मला सांग, आपण या बाटल्यावर गंगा यमुना मिनरल वॉटर अशी लेबल्स का लावायची? आपल्या कंपनीचं नाव तर सिंधू मिनरल वॉटर की नाही? तू पहिल्यापासून असंच आहेस ना बिंडोक. मला सांग, गंगा यमुना मिनरल वॉटर कोणाच आहे? मोहनलालच. आणि आपण या बाटल्यांमध्ये पाणी कुठलं भरणार आहोत? नळाच. संपलं ना मग? काही कळलं नाही. अरे असं कसं रे तू? आपण ह्या बाटल्यांमध्ये नळाचं पाणी भरणार, लोक ते पिणार, मोहनलालच्या नावाने बोंबा मारणार, आपला मार्ग मोकळा होणार ना. आता माझ्या लक्षात आलं. लवकर लक्षात आलं काय? ए विजय, काय पण काही प्रॉब्लेम झाला तर? आता कसला प्रॉब्लेम होते? नाही म्हणजे पोलिसांना आपला संशय आला आणि आपणच गोत्यात आलो तर? हॅलो. हा पक्क्या? काय बोलतो? कधी? कुणी? कस? केव्हा? का? ठेवलं लागली ना मांडवाला आग लागली ना म्हणजे? अरे रेल्वे स्टेशनवर या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करायला पोरं ठेवलेत ना, त्यांना पोलिसांनी पकडलंय. का? अरे का काय त्यांना संशय? या बाटल्यांमध्ये नळाचं पाणी भरून सील करून कुणीतरी विकतंय. कुणीतरी? अरे कुणीतरी काय, आपणच की? त्या मुलांनी आपली नावं सांगितली? नाही नावं नाही सांगितली, इथला पत्ताच दिलाय. पोलीस इकडे कधी पण येतील रे? एवढ्यात आले का काय? लहानपणच्या स्टोऱ्या अजिबात सांगायच्या नाहीत. ही तर मला टेन्शन आलंय रे, पोलिसांना कधी गंडवलं नाही आपण. अरे काय हावरलं सारखं, पोलीस 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 लावलंय. पोलिसांचं नुसतं नाव जरी ऐकलं ना तरी माझ्या छातीत धडधडायला लागत. किती मोठ्यानं धडधडतंय बघ. छातीचा दरवाजा उघडून हृदय बाहेर पडणार बहुतेक. दरवाजा उघड 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 दरवाजा उघड उघड उघड. शकुल्या
काय करतोस तू? छातीचा दरवाजा उघडतोय. हा नाही रे, हा दरवाजा उघड. हो मी नाही उघडणार तो. अरे उघड ना. मला भीती वाटते. टेन्शन घेतो. तू उघड. जो कोणी असेल त्याला इथे बसवलं ना आपलं काम झालंय. डायरेक्ट बसवते. नाही ना बसवणार. चाल चाल. आम्ही नाही जा. चाल तुम्ही काय चालतो. चाललो की चाललो की. दॅट्स इट. आमचा संशय खरा ठरला. मिस्टर विजय पुरोहित. मी नाही तो आयुष्य पण तुम्ही नव्हे. चालायचं. नाही चालायचं. आपण कोण? आपण कोण? म्हणजे हे दिसतंय इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टर घोरपडे. इन्स्पेक्टर घोरपडे ओळखलं का? तुमच्या नावाचा फार मोठा दरार आहे बरं का आमच्या एरियात. हो पण मी इथं कालच बदलून आलोय. ते दरारावाले घोरपडे वेगळे असतील. तुम्ही बसा ना. बसा बसा बसा. मी इथं बसायला आलो नाहीये. काय काय झालंय काय सांग मला. काय झालंय लावू काय. नको. काय झालंय सांगा ना. आण्या दिल्या पक्या या पोरांना ओळखता का? हो माहितीये. कोण रे? रेल्वे स्टेशनवर पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करतात ती पोरं. आम्हाला असा संशय की या बाटल्यांमध्ये कोणीतरी नळाचं पाणी भरून ते विकतंय. नाही हो, याच्याशी आमचं काही संबंध नाही हो. नाही नाही पण तुम्ही इकडे का आलात? त्या पोरांनी चौकशीत आम्हाला तुमचं नाव सांगितलं. हो का? विजय पुरोहित. आणखीन एक नाव सांगितलं. माधव सहस्त्रबुद्धे. तो मीच. तुम्हीच ना? चला. साहेब मी सांगतो तुम्हाला, आम्हीच सांगितलंय त्यांना ह्या बाटल्या गोळा करायला. तुम्ही सांगितलं. चला. पण का सांगितलं ते तर ऐका ना. का? बसा ना. बसा बसा. मी इथं बसायला आलेलो नाहीये. नाही खूप मोठी स्टोरी आहे. ती जेल मध्ये सांगायची. तिकडे गेल्यावर असंच करायचंय. पोवाडा म्हणतोस का? गबसला. काय मी सांगतो तुम्हाला काय झालं ते. हा 6 महिन्यापूर्वी ह्या असल्या बाटल्यांमधलं पाणी पिऊन माझी बायको आजारी पडली. अच्छा अच्छा का? अच्छा. डॉक्टर म्हणाले टायफॉइड आहे. पाण्यामुळे टायफॉइड होतो. होतो होतो की नाही सांगा त्याला. पाण्यामुळे टायफॉइड. ओ मी इन्स्पेक्टर आहे, डॉक्टर नाही. कळला ना? तेव्हाच तेव्हाच ठरवलं या सगळ्या बाटल्या गोळा करायच्या आणि त्याची विल्हेवाट लावायची. आवाज माझी बायको आजारी पडली. उद्या तुमचं लग्न झालंय. हा झालंय ना. तुमची बायको आजारी पडेल. ती सारखी आजारीच असते हो. अरे देवा असं आहे. मग ह्याची बायको आजारी पडेल. माझं लग्न कुठे झालंय? झाल्यावर पडेल. झाल्या झाल्याच आजारी पाडतोय. गप ना. कोणीही आजारी पडू नये म्हणून आम्ही या बाटल्या गोळा करतो आणि त्याची विल्हेवाट लावतो. कशी लावता याची विल्हेवाट? कशी लावता? प्रश्न मोठा वगैरे. उत्तर सोपं आहे. उत्तर सोपं आहे. एकदम सोपं आहे. ही बाटल्या आहे तुमच्या हातात. ही पिरगळा. पिरगळा. काही झालं का त्याला? काही नाही. ते अटकी झाली फक्त. काही झालं नाही. ते खाली ठेवा. खाली ठेवा. पाय द्या त्याच्यावर. पाय द्या. जोरात पाय द्या. जोरात जोरात. अजून जोरात. हा दोन्ही पाय द्या. दोन्ही पाय द्या. नाचा त्याच्यावर. नाचाच्या बाल. नाचा. हा फक्त पोलिसाला नाचवतोय. काही झालं? काय नाही. काय झालं? नुसती अशी चपटेवून पडली. हे आता काचेची बाटली घ्या. फेकली की फटाक. यांचा खळ खटाक होतोय. आता फुटते की नाही? हिचं तसं काही होत नाही ना. कशी कशी विल्हेवाट लावायची याची? तेच विचारतोय. कशी कशी विल्हेवाट लावायची याची? प्रश्न आहेच जे का. अजून द्या उत्तर. मला तुझ्यासारखं नाही सुचत. तुम्हाला हे माहितीये पमा बचाव संघटना माहितीये तुम्हाला? नाही बुवा. मला फक्त बेटी बचाव संघटना माहित. बसला घडला त्याच्या आईला. आता घेतो याला बरोबर. तुम्हाला पमा बचाव संघटना माहिती नाही? नाही हो. पमा बचाव संघटना माहिती नाही? म्हटलं ना. सांगतो ना. पमा बचाव संघटना म्हणजे 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 पर्यावरण आणि मानवता बचाव संघटना. वा. आजकालच्या लोकांना पर्यावरण आणि मानवता हे शब्दच मानवत नाहीत. आता पर्यावरणाबद्दल बोलायला गेलं लोक भातवरणाबद्दल बोलतात. लोकांचे सडा मूर्ख आहेत. तुम्ही सांगा पर्यावरण म्हणजे काय? सोप आहे. पर्यावरण म्हणजे ते तुम्हाला पण सांगता येत नाही. अरे ह्यांच्यासारख्या सुशिक्षित माणसाची ही अवस्था तर तुझ्यासारख्या अशिक्षिताच काय रे? मी अशिक्षित आहे. मग काय हे तर पर्यावरण म्हणजे काय? निसर्ग.
निसर्ग निसर्ग लावलं बरं त्याच्या निसर्ग या निसर्गाची पण वाट लावली प्लास्टिकने कशी कशी विल्हेवाट लावायची तेच विचारतोय कशी विल्हेवाट लावता याची प्रश्न आहेच नाही का अजून तुम्ही परवाची बातमी वाचली परवाची बातमी वाचली सकाळमध्ये आली होती फ्रंट पेजला तिसऱ्या पानावर होती फ्रंट पेजला तिसऱ्या पानावर तेच म्हणून तर लक्षात राहिली एवढी मोठी होती गायीचा ऍक्सिडेंट झाला पोस्टमार्टम केलं गायीचं पोस्टमार्टम करतात 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 ऍक्सिडेंट केस म्हटलं की पोस्टमार्टम करावं लागतं मरतय आज अरे गरीब बिचारा मुक जनावर ते तिला असं खावं पुअर गाय ती बातमी वाचली आणि मला इथे इथे दुःख झालं तुम्ही वाचले असते तर तुम्हाला सुद्धा इथे इथे दुःख झालं असत आता गंगा नदी घ्या अरे देवा काय अवस्था करून ठेवले रे तुम्ही तिची बघिरा त्याला काय याच्या करता तिला पृथ्वीवर आणली होती राज कपूर काय म्हणून गेले राज कपूर म्हणाले का हे राजकुमार कपूर का नटकवतो का मला राज कपूर राम तेरी गंगा मैली म्हणाले ते ती मैली गंगा बघितली आणि मला इथे इथे दुःख झालं तुम्ही बघितली असतील ना तर तुम्हाला सुद्धा इथे इथे दुःख झालं असत आता हिमालय घ्या अरे तो ऐकतोय म्हणून काही पण फेकतो काय काय अवस्था करून ठेवली रे कुणाची हिमालयाची साहेब ती अवस्था बघितली आणि मला इथे इथे दुःख झालं तुम्ही बघितले असतील ना तर तुम्हाला सुद्धा इथे इथे दुःख झालं असत पण मी नाही गेलो तिकडं गेला नाही जाऊन या ना तिकडनं आल्यावरती तुम्ही सुद्धा बाटला गोळा करायला लागाल हो मी तेच केलं मी तेच केलं तिकडनं आल्यानंतर रस्त्यावरची पाच सहा पोरं पकडली आण्या दिल्या पक्या वगैरे ती त्यांना पकडलं आणि त्यांना सांगितलं पोरांनो रस्त्यावर कुठेही प्लास्टिक दिसलं तरी उचलायचं प्लास्टिकची पिशवी दिसली उचल प्लास्टिकची बाटली दिसली उचल प्लास्टिकचं खेळणं दिसलं उचल हे पेन प्लास्टिकचं आहे नाही हो म्हणून वाचलं नाही तर पोरांनी उचललं असतं ते परवा तर एक अख्खा माणूस उचलून आणला होता का त्यांनी प्लास्टिक सर्जरी केली होती बरोबर आहे प्लास्टिक सर्जरी केली म्हटल्यावर त्याला उचलायलाच पाहिजे ठरवलंच मारायचं सॉरी बर का मी इथं येऊन तुम्हाला उगाचच त्रास दिला सॉरी सॉरी त्रास कसला सामाजिक कार्य करणाऱ्या प्रत्येक मोठ्या माणसाच्या आयुष्यात असा त्रास झालेला आहेच म्हणजे महात्मा गांधी घ्या पंडित नेहरू घ्या मी घ्या त्रास त्रास खूप काय पण त्या पोरांनी जर आधीच सांगितलं असतं तर बरंच ना ती पोलिसांना पण घाबरली असती हो मी पण पोलिसांना खूप घाबरतो एकदा ना लहानपणी ओ साहेब कुठे झाला थांबा ना एक मिनिट थांबा पोरांना सोडायला पाहिजे ना खरं ओकले म्हणजे काय सर त्या पोरांना सोडताय ना आता पोरांना सोडायचं हो त्यांचं काय काम आहे आता त्या जेलमध्ये ना शिवाय त्यांना रात्रीच्या शाळेत जायचं असतं ती पोरं रात्रीच्या शाळेत जातात जायला पाहिजे ना त्यांचं शिक्षण पूर्ण व्हायला नको का या बाटल्या गोळा करण्याचं करिअर करायचं त्यांनी शिक्षण व्हायला पाहिजे त्यांचं बरोबर आहे बरोबर आहे पण काय हो काय काय त्यांचं ते शिक्षण बिक्षण म्हणजे खर्च भरपूर असेल ना खर्च खर्च आला बकरा आला खर्च खूप होतो वह्या पुस्तकं पाट्या पेन्सिली दप्तर काय होतंय अरे काय चाटतोय चाटतोय काय चाटे चाटे क्लासेस चाटे क्लासेस त्याचे पैसे नाही का फी पण हा सगळा खर्च आम्ही लोक नाही करत समाजामध्ये असे अनेक लोक आहेत जे आम्हाला 50-100 रुपये देतात आम्ही त्यांना काय सांगतो आमच्याकडे पावती पुस्तक नाही आमची संस्थाच नाही आमची संस्था रजिस्टर नाही रजिस्टर पण लोक काय म्हणतात आम्ही तुमचं कार्य बघतो हे घ्या पैसे अहो तुमच्यासारखे दानशूर लोक तर 10-10 हजार रुपये देतात माझ्याकडे एवढे पैसे नाहीत हो छे छे आम्ही मागितलेत का छे नको नको नाही पण इच्छा असेल तर देऊ शकता इच्छा आहे ना इच्छा आहे ना 50 रुपये द्या चला अरे इच्छा वाढली वाटतं द्या 100 रुपये द्या 200ची नोट आहे मध्ये द्या ना द्या 200 केवढी इच्छा वाढली 2000 आहेत ना 2000 आहेत ना 1950 द्या 50 करा रिचार्ज चालतंय ठीक आहे हातात देते नाही आम्ही ह्या पैशाला हात पण लावत नाही पोरांचा पैसा पोरांकडे गेला पाहिजे चालतंय ठेवा तिथे पोर येतील पैसे घेऊन जातील ए पोरा काय रे पावती पुस्तक छापलं ना की पहिली पावती साहेबांची भाडायची हा माणूस रे ना हो गोरपडे हा माणूस रे
गोरपडे सर मालू सरे गोरपडे काय कळले चालतंय चला येतो काही मदत लागली तर नक्की सांगायचं मदत म्हणजे काय अशा कुठे बाटल्या मी आलेला इकडे आणून द्यायच्या किंवा अप्पा मला संघटना मोठी संघटना आताच ठरलंय की नाही हे सगळं करायचं तिकडे लिहून द्या लोक काय वाट लावायचे ती लावते येतो मी पुन्हा भेटू पुन्हा चला पुन्हा भेटू पोलिसांना कशाला पुन्हा पुन्हा भेटायचे अटक करायला आला होता पैसे देऊन गेला पोलिसांच्या नावानं पावती पाडणारा पहिला माणूस बघतोय आयुष्यात धन्यवाद तुझ्या पुढे धन्य लेका या बाटल्या अजून इथे काय करतायत त्या सिंधूच्या हजार प्रश्नांना उत्तर द्यायला लागतात मला या बाटल्या कशाला आणल्या या बाटल्यांचं काय करणार आहात या वहिनी पण आहेत ना नाही बोल या वहिनी आहेत ना सारखा तुझा संशय घेत असतात नवऱ्याचा एवढा संशय घेणं चांगलं नाही ना तर यांनी तुझा सारखा संशय घेतला तर यांना बदलून दुसरी चांगली बायको करशील ना तू छान थँक्यू वहिनी मजा चुकलं मला माफ करा वहिनी मजा चुकलं मला माफ करा वहिनी चांगले सल्ले देता आपल्या मित्राला अरे तुला हजार वेळा सांगितलंय बोलताना मागे पुढे बघत जा म्हणून आता बघितलं होत यांनीच गंडवलंय गरा ए सिंधू तुला आता बरं वाटतंय ना सगळं कर्ज फिटल्यावरच बरं वाटेल मला आता अग हे घ्या विका आणि थोडे तरी पैसे फेडून टाक काय करणार रोज धमक्यांचे फोन येत असतात कुणाचे किती पैसे घेतलेत कुणास ठाऊक माझं कुंकू वाचवायचं असेल तर हे विकावंच लागेल अजून ही वेळ नाही आली आपल्यावर एवढा लेचा पेचा नको समजूस मला काही झालं तरी सगळ्यांचं सगळं कर्ज फेडून टाकणार आहे मी कसं म्हणजे परत कुणाकडून तरी उसने पैसे घेणार नाही रे बाबा मग माझ्याकडे एक मोठा सोर्स आहे ना कुठला गरवा रे गरवा अरे काका या 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 आत या आत या आतमध्ये अजिबात येणार नाही तू बाहेर ये काय झालं एकदम आता काय करून ठेवलंय कोण जाणे काय झालं रे चेक आला ना परत सोमवार चला ना आत अजिबात येणार नाही पाणी सुद्धा प्यायची इच्छा नाहीये माझी काका कशाला उगत जगाला तमाशा माझ्यासाठी तरी चला प्लीज ठीक आहे आता तू म्हणतेस म्हणून येतो पण या नालायक माणसासाठी अजिबात नाही जगाला फसवतोय आता मलाही फसवतोय काय झालं मला सांगा काय झालं हा चेक चेक नको कॅश द्या ना अरे हा तू दिलेला चेक आहे बँकेत भरला नाही भरला पण तो बाउन्स झालाय बाउन्स झाला हा जास्त जोरात आपटला असेल मला अजिबात हसायला आलेलं नाहीये चेकचं काय करतोयस बोल चेकचं बघू काय चेक आता जे काय होईल ते सहन कर मी होय तुझ्यावरच येणार आहे सगळं थांब जरा म्हणजे बसा काका बसा तुम्ही सांगतो बसा या जागेवर मी अजिबात बसणार नाही का कारण ही तुझी लोकांना टोप्या घालायची जागा आहे टोप्या बघितलं एकदा कानफाट नाव पडलं ना की हे असं तुझ्यामुळे झालंय सगळं तुझ्यामुळे अरे मी काय केलंय तुझ्यामुळे आमच्या नात्यात दरी निर्माण होते बघितलं ना काका याच्यामुळे नात्यात दरी निर्माण होते याच्यामुळे आपल्या नात्यात दरी निर्माण होते काय रे नालायक माणूस तुला काय अजिबात अक्कल नाही बोलूच नको तुम्ही याला काय अर्थ मी किती सहन करते एकट्या माझ्या मध्ये आधी श्वास घे जाशील पचकन चष्मा लावतो म्हणजे फार डोकं आलंय काय तुला टक्कल पडायला नाही दिवस तुम्ही बसा ना तुम्ही असं काय करताय काय फसवणार तुम्हाला पण काय केलं काय सांगणार सांगणार
काय माहित नाही ते एवढे बोलले कळलं तर काय करतील तू जरे शेकणार आहे सगळं बसले बसले बसू देत ना तुला काय करायचंय माझे काका आहेत ना कुठेही बसतील तू माझ्या डोक्यावर बसतायस त्याचं काय नाही मला नाही कळलं काय नाही कळलं तुझं कामात लक्ष नसतं म्हणतो ना याच्या करता अरे मी काय केलं सांगतो काय केलं मला सांग या चेकचा नंबर काय एकदम म्हणा 316 मी तुला कुठल्या चेकचा पेमेंट स्टॉप करायला सांगितलं होतं कुठल्या वेळ कुठल्या मूर्खेस काय काका बघितलं ना कसं मित्र मी आलाय मला याच्यामुळे झालंय सगळं तुला सांगतो काय झालं ते हा जोशी अँड सन्स नावाचा आमचा एक सप्लायर आहे ते आम्हाला माल सप्लाय करतात कसला माल विषयांतर करू नका एवढं सगळं जुळवून सांगायचं म्हणजे किती त्रास होतो आम्हाला तर काय सांगत होता तुम्ही जोशी अँड सन्स आता हे जोशी कोण काढले सप्लायर 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 ना ते आम्हाला माल सप्लाय करतात पण ह्या वेळेला त्यांनी जो माल आम्हाला दिला होता ना तो खराब निघाला पण आम्ही तर त्यांना ऍडव्हान्सचा चेक देऊन बसलो होतो आता मला सांगा माल खराब निघाला म्हटल्यानंतर चेक द्यायला पाहिजे नाही नाही पेमेंट स्टॉप करायला पाहिजे तर त्या चेकचं पेमेंट मी या महाराजांना स्टॉप करायला सांगितलं होतं हो का नाही तर त्या चेकचा नंबर होता 49317 आणि हा आहे 49316 सिंधू आकड्यांचा घोळ घातला या मूर्खानं कारण हे तुला साधी गोष्ट कळत नाही 16 काकांचं हे एक बरं आहे यांना लगेच पटत काका आता तरी राग गेलाय ना तुमचा मग मी तुमच्यासाठी छान चहा घेऊन येते ऐ ऐ सदाशिव पेठ हे असतानाच आण नाही तर हे गेल्यावर आणशील गेल्यावर गेल्यावर म्हणजे असे गेल्यावर नाही असे गेल्यावर तुमची खूप गरज आहे आम्हाला अजून चेक द्यायचे तुम्हाला चेक चेक भरपूर आहेत आपल्याकडे हे बघा भरपूर चेक बरेच दिसतंय म्हणजे लिहायचे द्यायचे आपल्याला काय 49318 पुन्हा मीच लटकतोय काय असं काय बघतो माझ्याकडे हा म्हणजे मी खोटं बोलतो असं वाटतं तुम्हाला मी सगळं खोटं सांगितलं असं वाटतं ठीक आहे करा करा पोलिसांना फोन करा काय शिक्षा होईल ना ती भोगायला तयार आहे करा फोन करा चेक खोटा दिला पाऊस केला पाठवा मला खडी फोडायला मी जातो खडी फोडायला तुझं काय आमचं झालेलं पर्सनल गप ना मग पाठव तुम्ही मला जर पोलीस कंप्लेंट करायची असती तर ती मी केव्हाच केली असती पण काय करणार माझा सख्खा पुतण्या आहेस ना तू म्हणून पोलीस कंप्लेंट केली नाही दुसरा कोणी असता तर त्याला 138 खाली आत टाकला असता तुम्हाला सगळी कलम पाठ आहेत दे दे चेक दे 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 आणि पास होणार नसेल तर पैसे नंतर दिलेस तरी चालतील चालतील ना चालतील बघ बघ काकांचं मन किती मोठं आहे बघ हा का हा जा त्यांच्या नाकावर पाय घास काय काय त्यांच्या पायावर नाक घास माफी मग त्यांची अरे नको नको राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे तुला तुझ्या जन्माचं एक रहस्य सांगतो अरे बापरे हे माझं रहस्य काय तू जन्मतःच मूर्ख आहेस तुला अजिबात डोकं नावाची चीज नाही आहे अजिबात अक्कल नाही आहे तेव्हा मी काय सांगतो ते ऐक हा जे काही सांगेल ना त्याच्याकडे नीट लक्ष दे हा ज्या मार्गाने नेईल ना त्याच मार्गाने तू जा तोच सल्ला त्यातच तुझं कल्याण आहे हा सांगेल त्या मार्गाने चांगलंच कल्याण आहे माझं धंदा चालू झाला की होईल कल्याण काय गप गप ना गप मी तर बोलते गप काय रे नाही धंदा धंदा तुम्ही नक्की कुठला धंदा कुठला करताय मला नाही निदान काकांना तरी सांगा सांगितलं असत ग पण काय ना पण काय हे या माधवच्या आईला मरताना वचन दिले ना आम्ही दिलं वचन सांग काय दिले हे बरं आहे तू वचन द्यायची आणि मी सांगायची मला काय अर्थ आहे राव अशा अचानक जबाबदाऱ्या टाकू नको रे मला सवय नाही असली आता मी काय सुचलं काय एक सुचलंय
काय झालं माहितीये का काका? सांग ना बाबा काय. यांना किती हाऊस आहे बघ. अरे ते वचन काय झालं माहितीये का काका? अरे सांग ना. अहो तुमच्यासाठी चाललंय हे सगळं. जरा सुचू तर द्या ना. सुचलंय की आठवलं तेव्हाच. म्हणजे काय काय झालं माहितीये एकदम नॅचरल. मला वाटलं दुःखद प्रसंग. काय झालं माहितीये काका? म्हणजे माझी अशी मृत्यूशेवर पडली होती. तुझी आई काय एम टी व्ही बघत होती का? एम टी व्ही बघत. एम टी व्ही ठीक आहे. ठीक आहे. माझ्या आई एम टी व्ही बघत होती. अरे तू काय रे असं करतोस? तू कशाला देतो वचनान माझी पारम? वाट लावतोस ते आता का पाचा फायनल. तुम्ही पण फायनल. काय झालं माहिती का काका? खाली जरा खाली. काका सा का का कैसी लागी लगन मीरा हो गई मगन वो तो गली गली. काय झालं माहिती का काका? माझी आई अशी मृत्यूशेवर पडली होती. बर मी असा शेजारी बसून रडत होतो तेव्हा यांनी माझ्या आईला वचन दिलं. काय वचन दिलं रे? विसरलास? आईला दिलेलं वचन विसरलास? अरे कुठे फेडशील हे पाप? अरे तू कुठे फेडशील हे पाप? आता मी बघतो काय करायचं ते. सॉरी काकू तुमच्या नावावर वाटेल ते खपवतोय. काय झालं माहितीये काका? याची आई अशी मृत्यूशेवर पडली होती. मी असा उशाशी होतो. हा असा पायाशी होता. आणि शेवटच्या घटका मोजत त्यांचं चाललं होतं. बाळनो धंदा तेज चालू होईपर्यंत कुणाला काही सांगू नका. नंतर धंदा मंदा होईल. त्यांनी शेवटचा श्वास घेतला असा. असं झालंय सगळं. हे सगळं असं झालं? हो असं झालंय. मला कसं कळलं नाही? अरे नाही तुझे डोळे पाण्याने भरले होते ना. तरीच मला अंधुख दिसत होत सगळं. गप ना गप ना. वरण होय आईला दिलेलं वचन जर असेल ना तर ते मोडू नका बरं का. यांचा धंदा कधी तेजीत चालू होणार आहे कोणास ठाऊक. कधी कधी सांगत नाही तो कुठला धंदा करतात ते. अगं धंदा तेजीत चालू झाला की सांगू ना कुठला धंदा करतोय ते. असं काय करते पोरानो? काय तुम्हाला जो काही धंदा करायचा आहे ना तो धंदा आहे त्याला प्रामाणिकपणाने करा. म्हणजे नाही तर तुम्हाला ती लांडगा आला रे आलाची गोष्ट माहितीये ना. म्हणजे काय? लहानपणी तुमच्या इथे बसून ऐकली. आता इथं बसलाय घसरून पडतोय म्हणून. नाही ज्या वेळेला तुम्ही खरंच अडचणीत असाल ना त्यावेळेला तुमच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. अगदी मी सुद्धा नाही. लक्षात ठेवा. चल गा सिंधू येतो मी. थांबा काका मी पण येते तुमच्या बरोबर. हा चल. कुठे चालली आता? ए सिंधू तू कुठे चालली आता? मग अशी घाया लाईटचं आणि टेलिफोनचं बिल देऊन गेले. टेलिफोनचं नाही पण लाईटचं बिल भरण्या इतके पैसे आहेत माझ्याकडे. किती आलंय लाईटचं बिल? अहो फक्त 200 रुपये. 200 रुपये एवढं कमी? येणारच. कस काय सोयच तशी केली? म्हणजे सोयच तशी केली. काय सोय केली? तू जा ना लाईटचं बिल भरायचं ना. जा ना जा ना जा ना. सांगा ना का हे पण सांगायचं नाही असं वचन दिलंय ह्यांच्या आईला. असेल असेल याच काही सांगता येत नाही. बोललं का? बस खाली वर बस खाली. तू जा का बिल भरून चहा करून ठेवलाय तू. अरे तू ऐक जरा सावलीत ना जा नाही तर परत चक्कर येऊन पडशील. अशी कशी पडेल? काय चक्कर येते तिला? चल चल भाई पहिले दवाखान्यात चल. नाही बोलू नको तू. लवकर लवकर जा. काका म्हणतात ना दवाखान्यात जा. जा सगळ्या टेस्ट करून ये. फुकट आहे. जे जे फुकट ते ते पौष्टिक. हा जा. विजय विजय काय झालं मला सांग तुझं लाईट बिल एवढं कमी कसं काय आलं? कर नाही म्हणजे मी पण माझं लाईट बिल कमी करून घेतो ना. मर सांग तुझ्या शेजारी घायासारखा बेवडा राहतो का? नाही मी काय केलं माहितीये का? माझ्या मीटरचं कनेक्शन मी घायाच्या मीटर होते. पाणी इकडे जाते मीटर तिकडे फिरते. ऐकलं रे विजय ऐकलं. अरे तेच म्हटलं मी पाणी तिकडे जातंय आणि मीटर इकडे फिरतंय. घर 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 विजया महागात पडेल तुला महागात. बाहेर जाऊन राडच करतो आता तिचे राडा बाहेर जाऊन करणार आहे.
अबा साले टमाटर का आखिरी दाना, तेरी आंखें या बटन फोड़ू के? जास्त हलवायचं नाही का? उतरते या बस कर रहे विजय पुरोहित कुठे राहतो सांग? कशाला? माणिक शेट्टी विजयला मारायची सुपारी दिली आपल्याला. माणिक शेट्टीने विजयला मारायची सुपारी दिली काय? ठीक आहे, त्याला मारायचं पानच देतो मी तुम्हाला, घ्या. मस्कर नाही विजय पुरोहित कुठे राहतो सांग पटकन. खायचं इथं. नक्की? नक्की. विजय पुरोहित भारी असेल. भारी असेल? मला सुपारी दिले, मी बोलतोय ना. अरे त्याला विजय पुरोहित भारी असेल. अरे कोण रे? विजय काय थांब. का? आज दरवाजा मी उघडणार. काय विशेष बाबा? बघू ना मला तुझ्यासारखं थापा मारता येतं का ते. चला चला निघा. ऑल द बेस्ट. आशीर्वाद दे ना. अरे आशीर्वाद दे बाबा, शिकवलं तसं बोल. काळजी करू नको. बघ विजय पुरोहित भारी असेल. येणार आहे, येणार आहे. हा बोला. तू विजय पुरोहित आहे ना? मी नाही येतो. मग मी 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 विजय. काय काय झालंय? काय काय झालंय? काय आपण माणिक शेटचे 5 लाख रुपये वसूल करायला आलोय. 5 लाख? आपण आम्ही तर फक्त 2 लाख घेतले होते. ते मुद्दल झालं. व्याज कोण तुझा बाप भरणार का? बाप करायचं ना. बाप काय? बाप कोण आहे तुम्ही पण? आपण या एरियाचा नवीन भाई आहे. छट्टा श्याम म्हणतात आपल्याला. छट्टा श्याम? मजा जाऊन मोठ्या श्यामला घेऊन या. अरे मस्करीवर आठवलं काय? काय रे तू मोबाईलवर बोलायला बाई ठेवली? मोबाईलवर बोलायला बाई? तुला फोन केला की ती बाई म्हणते दिस फोन इज स्विच ऑफ. काय काय हे येडे ते पण येडे हे तुम्ही त्याला बरोबर. आता ते पैसे लागतात. नाही पैसे आता नाही माझ्याकडे. त्याच्याकडे जाऊन बोलूयात ना आपण. माणिक काय असेल ते माणिक शेटकडे जाऊन सांगायला. अरे मारतो कशाला? मारतो असेल म्हणजे काय? शांतपणे बोला ना. शांतपणे? शांतपणे बोला. चला चला या ना. चल शांतपणे बोलू. शांतपणे जास्त मारामारी करायची नसते रे बाळा. काय म्हणजे शांत करायचं? ए विजय, अरे निदान त्याला तरी गंड होऊ नकोस रे बाबा. नाही नाही मारा, त्याला मारा. काय माराय? अरे ते म्हटलं मी पाणी तिकडं जपताय, मिचार इकडं फिरताय घर 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 घर. पण माझं तुम्ही इतके का घाबरताय? का काय का? त्या विजयनी माझ्या नावावर सुद्धा त्यांच्याकडून पैसे घेतलेत आणि अजून परत नाही केले. आता तो मला मारायची सुद्धा सुपारी देईन ना. अरे मारू दे. माणिक शेटची सुपारी आहे माझं पण. बस सगळंच म्हणाव. पण तुम्ही का घाबरताय? सांगितलं ना तुम्हाला प्रॉब्लेम आहे म्हणून. एक मिनिट एक मिनिट. हे घ्या दारू. दारू नाही, उत्तेजक पेय. नाही मी कधी घेतलं नाहीये. आता घ्या 2 घोट घ्या. चुहा बी शेर बन जात आहे. हो मग घ्या. अरे चहा वास नाही घ्यायचा. का? वास घेतला की चढत नाही. डायरेक्ट लावायची. डायरेक्ट? हा. कडवट आहे. आणखीन 2 घोट घ्या, गोड लागेल. असंच गणित असत त्याच. नक्की? काय होत नाही. काय होत नाही? 2 घोट 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 2 घोट. अरे उद्या ड्राय डे. काय विजयला काय करू तुझे फुलटो? फुलटोला याचीच फुलटो झाली. सबसे बडा रुपया, सबसे बडा रुपया. बघितलत ना काका, एक ना एक दिवस हे असंच होणार होत. नशीब त्या गुंडांनी जिवे मारलं नाहीये ना. अगं पण कुठले गुंड होते ते? माणिक शेटचे. तो गुंड ह्याना घेऊन गेला आणि मारला तिकडेच. मग त्यावेळेला तो माधव काय करीत होता? नाव सुद्धा काढू नका त्यांचं. तो गुंड ह्याना घेऊन गेला, त्याला माधव भाऊजी इथे दारू पिऊन लोळत पडले होते. माधव आणि दारू? हे शक्य नाही ग. हो खरंच सांगते, दड उभं सुद्धा राहता येत नव्हतं. आणि वर माणिक शेट तुला सोडणार नाही, तुझी फुलटू करीन अशी सारखी बडबड करत होते. माझी आई नेहमी म्हणायची, आधीच मरकट तशात मध्य प्याला. बरोबर, एकदम बरोबर बोललात वहिनी. हे तुझ्याबद्दल होत म्हणूनच ते बरोबर आहे. यांच्या आईला काय काय सुचत.
मला काहीच सुचत नाही काका. हो का? काल तू दारू प्यायला होतास म्हणे. दारू नाही काही मग उत्तेजक पेय. मारायच्या आधी तो रोडतोयस. मी नाही ओरडलो, तो विजय ओरडला अजून. अगं बाई काय झालं आता ह्यानं? त्याला दवाखान्यात नेऊन आणलास का? अहो मी नेणार होते, पण हेच म्हणाले घरच्या घरी पट्ट्या बांध बघून येते. बघ 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 बघ, परत जर मला कळलं ना दारू प्यायलायस तंगड मोडून हातात देईन. सॉरी काका, सॉरी. सॉरी म्हणे सॉरी. अरे काय, त्या माणिक शेठ कडनं किती पैसे घेतलेत तुम्ही? ते विजयने सांगितले की कुणाला सांगू नको 5 लाख रुपये घेतल्याचं. 5 लाख? तुम्हाला कोणी सांगितलं? अरे गधाडे, आता तूच सांगितलंस की. ओ नाही, म्हणजे घेतले होते 2 लाख रुपये आणि झालेत 5 लाख रुपये. अरे पण तो एवढा मोठा सावकार, त्याने तुम्हाला एवढे पैसे दिलेच कसे? नाही, आधी देतच नव्हता. विजयने हे घर गहाण ठेवल्यावर मग पैसे दिले. काय? हो हे घर गहाण टाकलंय? हो. का रे, का त्या सिंधूच्या डोक्याचा ताप वाढवताय? ओ काका, वहिनींच्या काय, माझ्या सुद्धा डोक्याचा त्रास वाढलाय. थोडं थोडं म्हणता म्हणता खूप कर्ज झाले आमच्यावर. आणि या विजयला काय बोलायला गेलं ना की उलट मलाच म्हणतो आपला बिझनेस चांगला चालू देत, मग बघ कसं खोऱ्यानं पैसा ओढू. कुठल्या खोऱ्यानं? दाढीच्या? हा दाढीच्या कसं काय काका. अरे लोकांचे घेतलेले पैसे वेळच्या वेळी देत जा, नाहीतर असेच मार खाल किंवा एखाद दिवस जेलमध्ये तरी जाल. नाही काका, आपला विजय कधीच जेलमध्ये जाऊ शकणार नाही. परवा एक इन्स्पेक्टर आले होते चौकशीसाठी, विजयने त्यांना सुद्धा गंडवलं. इन्स्पेक्टर? कोण इन्स्पेक्टर आले होते? इन्स्पेक्टर घोरपडे. इन्स्पेक्टर घोरपडे, नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय. तुम्ही पण गंडवलो त्यांना? अरे मारायच्या आधीच ओरडतोय. मी नाही ओरडत, तो विजय ओरडतोय. अगं बोट ठेवायला जागा नाही. हार लागलाय का? थोडस खर्चटले. एवढा बोंबल तू तरी विचार देत, बाहेर लागलं का? अरे तुमच्याच कर्माची फळं आहेत ही. अरे त्या माणिक शेठचे पैसे जर वेळच्या वेळी दिले असतेस तर त्यांनी तुला असा मारला नसता. एक मिनिट, तुम्हाला कोणी सांगितलं मला माणिक शेठच्या गुंडांनी मारलंय म्हणून? अरे तोच तर तुला घेऊन गेला होता ना. तो घेऊन गेला होता, पण मी सुद्धा विजय पुरोहित रे. मला मारल्याबद्दल त्याला माफी मागायला लावली आणि त्याच्याकडनं पैसे काढले. अरे मग तुला मारलं कोणी? 5 वर्षापूर्वी एकाकडून 75 रुपये घेतले होते, परत केले नाही म्हणून कुत्र्याच्या आयोगात कुदळला. मला छान, म्हणजे 75 रुपयेवाल्यांनी मारला आणि 5 लाख रुपयेवाल्यांनी सोडला. कुठल्या नक्षत्रावर जन्माला आलाय काय माहिती. अग आई ग, 5 लाख 75 रुपये? हो वहिनी, एवढेच नाही येत अजून की नाही काय झालं तुला? नको त्या वेळी नको ते बोलायला गेलो. चल रे चल दवाखान्यात. बोट ठेवायला जागा नाही, तू अख्खा हात ठेवतेस. नको मारू बाबा. तुम्हाला काय हिब्रू भाषेत सांगू का? हेशकर वाकाशकर माझ्याकडे वाकार दे बरं. म्हणजे दुखतंय एवढं सच? एवढं काका म्हणतात तर जाऊन येऊयात ना. नको ग, होईल बरं. काय होईल बरं? माझी आई नेहमी म्हणायची, चला काका हिच्या आईपेक्षा डॉक्टर परवडले. काही बोलत नाही, डायरेक्ट इंजेक्शन लावतात. नाही रे बाबा, मला ते टेंडर भरायचंय ना. कसलं टेंडर? ते आईला वाचली ते मला ठावलं. अशी किती वचनं दिले तुम्ही तुमच्या आईला? याच्या ही दोनच वचनं दिले, बाकीची सगळी याच्या वडिलांना दिली. तू चल पुढे, चल गाडी स्टार्ट कर, आम्ही आलो. चल 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 चल, येणार डॉक्टरांकडे येणार मी. चल येणार तुम्ही पुढे, चल लवकर चला. काही माहित नाही ना, का बडबड करतो? आणि या बाटल्या आजच्या आज गोडाऊन मध्ये नेऊन टाक बाबा, नाही पुन्हा लटकायचो आपण. हो ना विजय, नाही तर तुला पुन्हा थापा माराव्या लागायच्या. पामा बचावच्या. पामा बचाव संघटना? संघटना इन्स्पेक्टर घोरपडे. कशाला रे लक्षात ठेवतो? कोणीतरी काहीतरी सांगत आणि हा लक्षात ठेवतोय. चला गाणे गाळा, गाणे गाळा. अरे काय माणूस आहे काय म्हणे, कुणीतरी काहीतरी सांगतो. अरे स्वतःच सांगतो आणि स्वतःच विसरतो. एक दिवस माझ्या अख्ख्या फॅमिलीला वचनबद्ध राहावं लागणार आहे. देवा आता हे नवीन टेंडर आम्हाला पास होऊ देते बाबा, नाही तर काय करणार, बोंब होणार आहे सगळी.
एक्सक्यूज मी, मी आत येऊ का? एक्सक्यूज मी, मी आत येऊ का? हो, या ना, या या ना, या प्लीज 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 कम इन. बसा बसा बसा. इथलं टेबल खुर्ची टिपा सगळं गेलं कुठे? अय्या अय्या, आपणच बाहेर आलो. या या आत या. मुलगी समोर आली की मला काय होतं कोणाच ठाऊक. या ना, बसा ना, बसा बसा. काय झालं? फुकटची इस्त्री झाली असती. बोलायचं का आता? नमस्कार. नमस्कार, मी सौदामिनी गरवारे. आपण आपण विजय पुरोहित ना? सगळेजण मला विजय पुरोहित का समजतात? नाही, थँक गॉड. मला वाटलं कोणीतरी म्हाताराच असेल, पण इथे तर तुम्हीच आहात. काय बोलताय तुम्ही? आमची पम्मा बचाव संघटना आहे की नाही? कुठली 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 संघटना? पमा बचाव, पर्यावरण आणि मानवता बचाव संघटना. अशी संघटना खरीच आहे? काय नाही माहितीच काय, त्यातनं सगळे म्हातारेच आहेत, 50 ते 60. एवढी लोक आहेत? नाही नाही, लोक फक्त 10 आहेत, पण सगळी 50 ते 60 वयाची. अरे रे, मी एकटीच तरुणी आहे. अरे रे अय्या, परवा काय गंमत झाली माहितीये तुम्हाला? मला कशी माहित असणार? मग सांगते ना. मग सांगा ना. परवा ना आमच्या कार्यालयात इन्स्पेक्टर घोरपडे आले होते. आई आलो ग इन्स्पेक्टर घोरपडे. हो, तिकडे आले होते. हो, त्यांनी आम्हाला तुमच्या कार्याबद्दल सगळी माहिती सांगितली. आमचे अध्यक्ष तर खुशच झाले. मला म्हणाले, जा मुली भेट घे त्यांची. पण अय्या, सुरुवातीला मी नाराजच होते. नाराज झाल्यावर पण उडी मारता? ऐका ना. बोला ना. मला वाटलं कोणीतरी म्हाताराच असेल आणि मला म्हणेल, ये ये मुली, बस बस, काय काम होत तुझं? पण अय्या, इथे तर तुम्हीच आहात. तुम्हाला पाहिलं आणि माझा जीवही भांड्यातच पडला. कुठल्या भांड्यात पडला? काय झालं? हसले. तुमच्यात असं हसतात? किती विनोदी आहात हो तुम्ही. विजयराव, काय झालं? करट बसला. इश काही 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 काही. तुम्ही मला विजयराव का म्हणताय? विजयराव नको म्हणू. नको. मग काय म्हणू? नुसतं विजय म्हणू का विजू म्हणू का विजा म्हणू? विजा हे फार होत. ठीक आहे, मग नुसतं विजयच म्हणते. माधव. शी, नाव सुद्धा घेऊ नका त्या घाणेड्या माणसाचं. एक नंबरचा मूर्ख, अजागळ, बावळट आणि निर्लज्ज माणूस येतो. माझं जरा ऐकून घ्या. आहो, तुमचंच तर ऐकायचंय. माझं ऐकायचंय? हो, आम्ही आमच्या कार्यालयात तुमचं व्याख्यान ठेवलंय. उभं राहायचं? काय झालं? हसले. तुम्ही जरा सांगून हसत जाओ, माझे पाय जागेवर राहत नाहीत. कुठे गेला तुमचा पाय? माझा उजवाय बघा, मागे ठेवलाय. हसलत का? अहो, व्याख्यान देताना उभं राहायचं. आता आणि बडाबडा ओकायचं. शी, बोलायचं. विषय पण काय गोड आहे. गोड आहे? काय? भात वरण ते पर्यावरण. खरंच गोड आहे. हो, अहो परवा इन्स्पेक्टर घोरपडेशी काय बोललाय तुम्ही? मी बोललोय. मग काय बोललोय? काय काय बोललात बरं तुम्ही? काय बोललोय? हा, हिमालय की गोद में, राम तेरी गंगा मैली. ए गंगा. ओ मॅडम, आओ माझं जरा ऐकून घ्या. अहो, तुमचंच ऐकायचंय. पण 15 दिवसानंतर तुम्ही आमच्या कार्यालयात यायचं ना व्याख्यान द्यायला. आता इकडे या आणि हे घ्या. काय देताय? इश, चला चला. इश कार्ड. अच्छा, कार्ड होय. चला, येते ह मी विजयराव. काय झालं? करण बसला. इश काय हावरण्यासारखं? इश इश इश, आपली जर ओळख तरी आहे का? नाही ना. मग मग वाढवू ना. काय ओळख म्हणजे?
तुमचं लग्न नाही झालं ना अजून? आले आल्याच बॉम्ब टाकते ही मुलगी. नाही ना, नाही ना, नक्की नाही ना. तरी मी देवाला प्रार्थनाच करत होते, लग्न नको, लग्न नको, लग्न नको, लग्न नको. हे माझ्या आवाक्या बाहेरचं हो. माझं पण काय लग्न नाही झालंय काय अजून? लग्न नाही झालं. मग आल्या आल्या म्हणालात ते नमस्कार, मी सौ दामिनी करवारे. आता सवय करून घ्यायला हवी ना. हसलात ना, फसलात ना. सौ आणि दामिनीच्या मध्ये टिंब नाहीये काही तू. करण बसला ना. ईश चला ईश तुमचा. देवा पम्मा बचाव संघटना खरंच आहे, ती मुलगी चाली काय करणे. देवा देवा आम्हाला वाचव रे बाबा, विजयच माझं काय करणे. बरोबर आहे तुमचं. माणशेट माणशेट ऐकून घ्या ना तुम्ही. नाही तुम्ही मुलं दिली होती हो, पण त्या मुदतीत पैसे नाही उभे करू शकलो ना मी. नाही नाही असं करू नका. ऐका ऐका ना, माझं मला छोटासा ऍक्सिडेंट झालाय. मी जरा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. हे काय शेजारी नर्स पण आहे. हा नर्साला पण आहे. नर्सा हो ऐका ऐका. नाही माणिशेट काय झालं? माणिशेटचा फोन होता. काय म्हणाला? दोन दिवसात पैसे नाही भरले तर घरावर जपते अंधारे का तो. ए विजय हे सोड, अजून एक डेंजर बातमी आहे. अरे त्या पम्मा बचाव संघटनेची मुलगी तर येऊन गेली आहे. हे कार देऊन गेली आहे. काय म्हणजे अशी संघटना खरंच आहे? हो. प्रश्न ही जेव्हा उभे राहती लावून रांग पुढती. सिंधू, अगे सिंधू. झालं झालं. आवर बाई लवकर आवर. तरी बरं तुझ्या माहेरचं लग्न आहे, माझ्या आजोळचं नाही. हो थांबा दोन मिनिट. काय दोन मिनिट? हो साडीला मॅचिंग टिकलीच सापडत नाही. इकडे 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 काय सगळीकडे मॅचिंग मॅचिंग. मी तरी तुला मॅच आहे का ग? असल्या फालतू गोष्टीत मी नाही लक्ष घालत. फालतू मला फालतू म्हणते. आवर लवकर, नाही तर तुझ्याच माहेरचे चिवचिव करतील आपल्या नावानी. चल लवकर, चल बाहेर, चल. कुठेतरी येतो. माधव माधव माधव. माधव तू? अरे चष्मा कुठे आहे मग तुझा? लावलाय की. चष्मा लावलायस? मग मला दिसत का नाही येतो? आजकाल चष्मा डोळ्यावर लावत नाही काही. जागा बदलली आहे का? नाही काय. कुठे मग? अरे डोळ्यावर म्हणजे डोळ्याच्या आत. हे बघ काय नाही. कुठे? बुबुळ बुबुळ. बुबुळ बुबुळ. अच्छा 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 अच्छा. एक मिनिट, इकडे म्हणजे ती सौदाबिनी गरवारे कॉन्टॅक्ट मध्ये आल्यापासनं स्वतःचा अवतार बदलून टाकलास काय? कसं असते निर्लज्जा सारखे. त्या पंबाबाच्या संघटनेचा पत्ता सापडलाय का? नाही रे, मी खूप शोधला पण अजिबात नाही सापडला. शोध फुकटचे लटकू राहायचं आपण. असं नको बोलत रे, मला पोलिसांचं खूप टेन्शन येतं. मग किती टेन्शन घेते रे. सुधार जरा सुधार. सुधार कोण कुणाला सांगते सुधार? अरे तो माणशेट काय म्हणाला होता, दोन दिवसात त्याचे पैसे परत नाही केले तर घर खाली करावं लागेल. काय व्यवस्था केली त्याच्या पैशांची? मी काय व्यवस्था करायच्या आधीच त्याचा फोन येणं बंद झालंय. असं कसं त्याचं असेल ना, मी सोडणार नाही तुला, लक्षात ठेव. हॅलो. हा हगवडे. बोला बोला बोला. हो हो येऊ शकता. नाही नाही नाही, काय झालंय प्रॉब्लेम आलाय. ऑफिस नाही घेतलेलं, घरातच ऑफिस चालू केलंय. हो मीटिंग होऊ शकतं ना आपली? काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल चालेल, मी मी पत्ता पाठवून ठेवतो तुम्हाला. ओके हा चालेल, या मीटिंगला या. ओके येस. दोन आठवड्यानंतर हगवणे मीटिंगला येतो इथे. आपलं टेंडर पास करणं त्याच्या हातात आहे. आपण फॅक्टरी घेऊन ठेवले पण पाण्याचा प्रॉब्लेम अजून नाही सॉल्व्ह झालेला. येस. काय झालंय पाण्याचं? त्या आजूबाजूचे लोक प्रॉब्लेम करतायत. पैसे दे रे त्यांना, पैशाने सगळ्या गोष्टी होतात. अजून पैसे? मग अरे आधीच आपल्यावर 50 लाखाचा खर्च आहे. 50 लाखाचा खर्च. सारखं सारखं तुणतुण वाजवू नकोस त्या 50 लाखाचं. हे कॉन्ट्रॅक्ट मिळालं की सगळ्यांचे सगळे पैसे देऊन टाकूया आपण. हे बरं होईल बाबा. मग ए विजय काय? पण हे कॉन्ट्रॅक्ट आपल्याला नाही मिळालं तर? अरे घाणेरड्या तोंडाच्या, कधीतरी चांगलं बोलत जा ना. नाही म्हणजे दुर्दैवाने नाही मिळालं तर असं म्हणणार तुम्ही? दुर्दैवाने नाही मिळालं तर माझ्याकडे एक हुकमाचा पत्ता आहे. वेळ आली की बरोबर बाहेर काढतो की बघतो. ए विजय शर्ट हवाय का? घेऊन जा ना. मग मला सांग ना हुकमाचा पत्ता कोण? गरवारे फायनान्स. हा
गरवारे फायनान्सचे शेअर्स आहेत माझ्याकडे. अरे मार्केटमध्ये त्याचा भाव वाढत चाललाय. 2 महिन्यात आकाशाला जाऊन भेटणार आहे. एकदा का शेअरचा भाव वाढला ना शेअर्स विकून टाकायचे, पैसे देऊन टाकायचे. ए लबाड, तू कधी घेतले शेअर्स? मी नाही रे, बाबाने घेतले होते. बाबांनी माझ्या नावावर घेतले होते. मोहनलालच्या तावडीतनं तेवढेच सुटले होते. अरे म्हणून तर गेली 1.5 वर्ष शेअर मार्केट मध्ये डीलिंग करतोय ना मी. आता मध्ये काहीच सोर्स नसताना एवढी उधारी करून ठेवायला मी काय बिंडो के का? यस, तुझ्यासारखा. सॉरी सॉरी सॉरी, मला जर विश्वास आहे, मला माहिती होतं तू काहीतरी करणार, तू मार काढणार. ए विजय, आता काय झालं? पण त्या शेअर्सचा भाव पडला तर देवा शेअरचा भाव वाढू दे, शेअरचा भाव वाढू दे. तुझा तो देव नाही शेअरचा भाव वाढवणार आहे, मार्केट मध्ये आपोआप वाढणार आहे. हा ए विजय, पण हे सगळं वहिनींना माहितीये का? नाही. वहिनी माझं चुकलं, मला माफ करा. वहिनी माझं चुकलं, मला माफ करा. वहिनी माझं चुकलं, मला माफ करा. काही माहित नाहीये. बघ यांना, यांना काहीच माहित नाहीये. मी उगाच घाबरलो. सवय लागले ना. वहिनी मागे दिसले किती मार खाणार तू माझ्या आजचा? चल तिकडे, तुझं आवरलं कशी दिसते? मस्त. आता खरंच मार खाशील अजून. जोडा किती मस्त दिसतोय. चला चला, काय कुठे कुठे निघाला, कुठे निघाला, कुठे? काही नाही रे, हिच्या माहेरचं लग्न आहे. हा, मी ज्येष्ठ जावई, बघू काही आहेर मिळतोय का. चला 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 चला. तू येतो का? नाही रे, मला इथं थांबायचं, ते टेंडर भरायचं आहे ना. कशाला? घरातला कर्ता पुरुष आहे ना इथे. तू जा तुझं कर्म कर, जा जा कर्म कर, या लवकर. हा, गेली कर्म करायला. तू का असा क्रियापदासारखा उभा आहेस? माझं उद्गार वाचक चिन्ह येतय. कोण येणार आहे? पमा बचाववाली मुलगी. पमा बचाव, पमा बचाव संघटनेवाली मुलगी इथे येणार आहे. ती आता इथे येणार मला भेटायला. तुला भेटायला येणार इथे येणार आहे. मग मी कुठे चाललोय? मी थांबतो इथे. गप काय चाललंय? ती मला भेटायला इथे. मग तू कसं इथं थांबतो आमच्या दोघांच्या मध्ये? कबाब मी हाडूक. हा, माझ्या घरात मीच हाडूक. काय रे, आणि इकडे मगाशी म्हणालास ती मामा बचाव संघटनेचा पत्ता सापडत नाहीये, मिळत नाहीये. मग ही मुलगी कुठे भेटली तुला? अचानक अचानक भेटली मला रस्त्यात. हो, मला म्हटली मला तुमच्याशी बोलायचं आहे. बर, इथं नको. घरीच ये, घरीच ये, घरीच या, घरीच या. माझ्या 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 आपल्या आपल्या आपल्याच घरी या म्हटलं रे. जास्त अडकू नकोस तिच्या, कळलं ना? त्या दिवशी तिने तिचं कार्ड दिलं होतं, त्याच्यावरती फक्त तिचं नाव होतं, सौदामिनी गरवारे. त्या संघटनेचा पत्ता नव्हता, फोन नंबर नव्हता. ही काय बांधगडते बघा. आणि काय रे, ती तुला विजय पुरोहित समजते हे ना? काय खरी माहिती गोळा कर. खरे आपण दोघं कुठं लटकणार नाही. आता माझा तू झाला असता बर का? म्हणजे वहिनी माझं चुकलं, मला माफ करा. वहिनी काय, सॉरी, शेंदू माझं चुकलं, मला माफ. चला चला, तिकडे ताराबलम चंद्रबलम चालू सुद्धा झालं असेल. खरे खरे, का इथूनच त्यांच्या टाळक्यावर राक्षस टाकायचे? नाही, जायला पाहिजे. नाही तर काय व्हायचं? मी वराती मागचा घोडा आणि तू चला ठीक आहे बघ. कशी श्वास घे, श्वास घे, श्वास घे, श्वास घे, श्वास घे. मिमिक्री करता करता मरशील नाही तर. येणं, चल मी जातो. ए इकडे इकडे इकडे, हे बघ, हे तर आम्ही दोघं बाहेर चाललोय. हा, घरात कोणी नाही, तू एकटा आहेस. हो, ती मुलगी येणार आहे. हो, माझ्या घराचं पावित्र्य राख. हो, मग काय बोलतो, तोंडाला जीप जीप झालं माहिती. सगळी कामं मला एकट्यालाच करतील, काय उपयोग नाही. हा काही करणार नाही, ती येणार नाही बरोबर. अरे लोकांची फाईल कुठे गेली? हॅलो माधवराव. हॅलो हॅलो, हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे? नाही नाही, आज माझा वाढदिवस नाही हो. पण माझा आहे ना. अरे वा, गे करा मला हॅपी बर्थडे. करा हॅपी बर्थडे. करतो करतो, हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. अरे वा, आज तुमचा वाढदिवस आहे. होय माधवराव, आजपासून बरोबर 35 वर्षांपूर्वी ह्या अवतार कार्याला सुरुवात झाली.
अवतार कार्य काय पण अवतार आहे. नाही पण तुम्हाला या अवतारात हे शस्त्र कधी मिळालो? हे काय 5 वर्षापूर्वी. काय झालं माधुरराव, 5 वर्षापूर्वी एकदा मी पडलो. खूप प्यायला असाल, पडले खड्ड्यात. तसं नाही, तसं नाही. तसं नाही, प्रेमात पडलो. तुम्ही प्रेमात पडलात? म्हणजे ती मुलगी खड्ड्यात पडली? काय मुलगी होती माधवराव, काय मुलगी होती? काय होती? एकदम नक्षत्रासारखी देणगी. देणगी देखणी सांगायचं नाही. मग तसं काय तिचं ते रूप होत माधवराव, काय तिची ती नागासारखी वेणी, चाफेकडी सारखं नाक, सफरचंदा सारखे गाल, डाळिंबा सारखे दात, आणि डोळ्यांचं काय सांगू माधवराव, काय काय एकदम हरणासारखे डोळे, एकदम नयन मुर्गी. नयन मुर्गी हरणासारखे डोळे होते ना, नयन मुर्गी. अहो मृग नयनी सांगायचं नाही. मग तसं माधवराव तिला बघितलं आणि आपला प्रेमाचा वन वे ट्राफिक चालू झाला आणि मग आपण डायरेक्ट घुसलो आणि आश्चर्य तिला मी आवडलो. तुम्ही तिला आवडलात? हे आश्चर्यचे बुवा. काय नाव काय तिचं? हे फार विचित्र नाव वाटतं. नाही नाही, नाव काय? नाव सुषमा उदास. सुषमा उदास, छान आहे. नाही मग तुमच्या प्रेमाचं पुढे काय झालं? त्याच्या आईला त्याच्या आई नाही म्हणाली. बाप बाप तिच्या त्या ओल्डमंग बापाला आमचं प्रेम प्रकरण मान्य नव्हतं ना. ओल्डमंग त्यांना त्यांचा जावाई ऑफिसर चॉईस हवा होता. पण आपण पडलो एच बी. एच बी हात भट्टी. त्यांनी आमच्या प्रेम प्रकरणावर नकाराचा ब्लॅक लेबल लावला. खलास. आपण आपली अरिस्टोक्रॅट उचलली. नोकरीच्या राजीनाम्यावर सिग्नेचर केली. साहेबाला 8 PM ला रॉयल सॅल्यूट हाणला आणि या सोसायटीत रॉयल टॅग लावला. वा धन्य. सांगायचं नाही. मग तसं नाही. नाही पण काय, तुम्ही नोकरी सोडलीत? नोकरी सोडली माझं. ऐका ना, मग याचा आणि याचा खर्च कसा करता? दुसरी नोकरी करतो ना. कुठे? लॉन्ड्री मध्ये इस्त्री करायची. तुम्ही लॉन्ड्री मध्ये इस्त्री करता? काय करणार, स्त्री जवळ आली नाही, इस्त्रीला जवळ केली. ऐका ना, ऐका ना, बरं झालं तुमचं त्या सुषमा उदासशी लग्न नाही झालं. का का माधवराव, का का का? लग्नानंतर लोक काय म्हणाले असते? काय उदासबाई घायाळ झाली. तिंगड करता? तिंगड करता म्हणजे वाढदिवसाच्या हॅपी बर्थडेच्या दिवशी टिंगल. वाढदिवसाचा हॅपी बर्थडे एकच आहे. तुम्हाला सांगतो माधवराव. काय आता? तुम्हाला सांगतो माधवराव, अजून तिची याद हृदयातून जात नाही हो. हृदयातून? हृदयातून जात नाही आहे. पिऊन पिऊन यांचं हृदय खाली घसरलं काय? अहो हृदयातून. सांगायचं नाही. मग तसं तिची याद हृदयातून जात नाही म्हणून तुम्ही दारू पिता हो ना. अहो सोडा सोडा. सोडा नको, कच्चीच लावतो. अहो दारू पिणं सोडा. आज तुमचा वाढदिवस आहे ना. वाढदिवस आजच्या दिवशी संकल्प करा. काय? आजपासून दारू पिणार नाही. नाही? शाबास. संकल्प करणार नाही. शिट्टी. मरेपर्यंत आपली दारू सुटणार नाही माधवराव. का? आपली एक इच्छा आहे माधवराव. काय? आपली एक इच्छा आहे. बोला ना. हे असलं जीणं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. हा असलं जीणं जगण्यापेक्षा मेलेलं बरं. आणि मरणाची भीती वाटत असेल तर पिलेलं बरं. अत्तर गुलाल बुक्का यांनी माझी ताटी सजवावी. हो अत्तर गुलाल बुक्का यांनी माझी ताटी सजवावी. उधळायची फुले मदिरेत भिजवावी. अंतयात्रेला माझ्या सगळेजण प्यायलेले असावेत. अंतयात्रेला माझ्या सगळेजण प्यायलेले असावेत. 4 खांदेकरी मात्र फुल टाईट असावेत. वा धन्य आहात, हा धन्य आहात. सांगायचं नाही. मग तसं काय माणूस आहे, सांगायचं नाही, सांगायचं नाही. माधवराव माधवराव काय 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 वा 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 या कडे या. माधवराव मी जातो घरी. घरी काय जास्त इमोशनल झालो ना की माझी उतरते. ओ ओ ओ ओ ऐका ऐका. काय काय? ऐका, दारू पिणं सोडा. दारू पिणं सोडा सोडा. दारू पिऊन कुणाचं भलं होत नाही. मग काय दूध पिऊन होतं?
काय माणूस आहे राव? पण माधुराव 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 जाता जाता तुम्हाला एक सल्ला देतो फुकटचा सल्ला द्या, पण तोंडावर थुंकू नका. या शिंतोड्यांनी चढायची मला. तुमचं काय ते लफडं चाललंय ना? लफडं लफडं ते इष्ट सल्ला इष्ट सल्ला सल्ला झाल झाल नीट नीट नीट. हा राहिले का उभे बघू. हा लफडं काय म्हणताय? मग प्रेम प्रकरण म्हणा. तेच ते तुमचं काय ते प्रेम प्रकरण चाललंय ना? प्रेम प्रकरण तुम्ही लफडंच म्हणा. तेच ते व्यवस्थित सांभाळा आणि पुढं जा. का आता काय व्हायचं? काय तुम्ही माझे पार्टनर व्हायचो? म्हणजे हे क्वार्टर दोघात? हा घ्या ना थोडीशी. नको नको घ्या ना थोडी. नको नको. एकदा अनुभव घेतलाय, माझी फुलटू झाली. आता आयुष्यात हात सुद्धा लावणार नाही तिला. एकदम बरोबर. आयुष्यात हात सुद्धा लावू नका माधवराव. हात सुद्धा लावू नका आयुष्यात. अरे काय याच्या काय जिभेला हाड आहे का? मला म्हणे मी तुमचा पार्टनर होणार. नको रे बाबा. हे देवा यांचं काय ऐकू नकोस रे बाबा, नाहीतर कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी अवस्था व्हायची माझी. प्लीज एक्सक्यूज मी. मी आत येऊ का? या ना या. बसा ना बसा. प्रत्येक वेळेस आतमध्ये येताना विचारायची काही गरज आहे का? विचारायला नको. विचारायला हवं. सौदामिनी मला तुला काहीतरी विचारायचंय. विचारा ना. नाही नाही सांगायचंय. सांगा ना. सौदामिनी तुला बघितल्यापासून तू मला खूप आवडायला लागलीस. आय लव्ह यू सौदामिनी, आय लव्ह यू. लाज वाटत नाही असं काहीतरी बोलायला? जरा कुठे मोकळेपणाने बोलायला गेले तर हे वेगळाच विचार करायला लागले. ईश येते मी. नाही नाही जाऊ नको. ऐक ना देवा, सांग ना देवा, सांग ना माझ्या चुकलं. मी मुद्दा नाही केलं. देवा गेली. अरे देवा ही कुठे गेली? कोण आहो? ती गेली ना. कोण गेली? अहो ती आत्ता आतमध्ये आली. ती फाडा ती गेली ना आत्ता. अरे कोणी आलीच नाही तर जाईल कशी? एक मिनिट. ओ तुम्ही बिन वासाची लावली काय? म्हणजे अरे कोणतरी यायला आधी कोणतरी जायला आधी कोणतरी यायला पाहिजे माधवराव. म्हणजे काय? म्हणजे चढायला आधी प्यायला पाहिजे. म्हणजे कुणीच आलं नव्हतं. म्हणजे नक्की कोणी आलं नव्हतं? नव्हतं. माझं स्वप्न होतं की काय? स्वप्नच होत तुमचं ते. अरे देवा माझं स्वप्नच असू दे रे बाबा. स्वप्न असू दे देवा. स्वप्न असू दे रे बाबा. स्वप्न असू दे. होतोय होतोय. माझा पार्टनर होतोय. एक क्वार्टर दोघात. ईशा बाजूला वा ना. ईशा सरका ना मधून. ईशा बाजूला वा. तुम्ही इकडे वा ईशा. हो भाई. अहो तुम्ही बोलताय कमी लाजताय जास्त. हे म्हणजे दारू कमी आणि पाणी जास्त. एक्सक्यूज मी. मी आत येऊ का? या ना या. बसा ना बसा. प्रत्येक वेळेस आतमध्ये येताना विचारायची काही गरज आहे का? विचारायला नको. विचारायला हवं. म्हणजे सौदामिनी म्हणजे मी माझ तू तुझ म्हणजे मी माझ तू तुझं लग्न मुलं बाळ संसार हनीमून पार्टी पेन्सिल वया पेन्सिल सॉक्स सगळं बोंबलच. हो याच्या पुढेही काही वाक्य आहेत का? या मुद्द्यांवर मी गोष्ट तयार करायची आहे. नाही वाक्य नाही गोष्ट नाही वाक्य सगळं सगळं आहे सगळं आहे. सौदामिनी मला तुला काहीतरी विचारायचंय. म्हणजे बस ना. हो प्लीज. बसली आता गंडवतो एक मिनिट. हा ए सौदामिनी माझ भारतात प्रेम आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि सगळ्याच बांधव आहेत तर कोणाची करणार? सगळी वाक्य उलट सुलट झालीत. वाक्य काय? भावना पण उलट सुलट झाल्या. असं काय करताय? काहीतरी नीट बोला ना विजयराव. ही एक सारखं मला विजयराव म्हणते. ए सौदामिनी सौदामिनी बोला ना. तू पुढच्या आठवड्यात काय करतेस? काहीच नाही. नक्की? हो ठरलं. हो चल आपण लग्न करू. सौदामिनी तुला बघितलं असून तुम्हाला खूप आवडायला लागली. सौदामिनी आय लव्ह यू. हे सगळं बोलताना डोळे कशाला मिटायला हवे? कारण माझी कानाखाली खायची तयारी आहे. इश मी कानाखाली कशाला मारेन? तू चिडली असशील ना. नाही काय. तू चिडली नाही? नाही. खरंच? खरं. हेच तर सांगायला मी इथे आलो.
करते पण तुम्ही नव्हताच घरी. घरात ना कुठेतरी वाटताना डोळ्याची बाई होती. मी तिला विचारलं विजय आहेत का, तर नाहीयेत असं वसकन ओरडली माझ्या अंगावर. कोण होती, कोण होती महामाया? महामाया सिंधू वहिनींना महामाया म्हणते. हा, या घरातली मोलकरी नव्हती. नाही नाही, ते काय नाही मूल, ऐक नाही मी काय सांगते, माझा जरा ऐकून घे. मी काही एक ऐकणार नाहीये. घ्या, लग्न आधीच आमची ही अवस्था, मग लग्न झाल्यावर काय होणार आहे कोणास ठाऊक. अय्या, आपण लग्न करायचंय मग काय तो सोच. आपण लग्न करायचं, हनीमूनला जायचं. अय्या, हनीमूनला पण जायचं? यस, कोण कोण जायचं? तुझ्या आई वडील, ओके, आजी आजोबा, काका काकू, मामा मामी, होऊन जा हनीमून. वाव, म्हणजे सगळ्यांनी जायचं हनीमूनला. मज्जा मज्जा मज्जा. खाली मज्जा खाली, बस बस. होलसेल मध्ये हनीमून करते. अगं, लग्नानंतर नवरा आणि बायको असे दोघंच हनीमूनला जातात. कविता. कविता? कोण कविता? माझं नाव तर सौदामिनी आहे ना. तेच तेच, तुझं सौदामिनी नाव मला अजिबात आवडत नाही. का काय का? मला सारखं सारखं असं वाटतं की आपण लग्न झालेल्या बाईशीच परत परत लग्न करतोय. लग्नानंतर तुझं नाव काय येणार? सौ सौदामिनी. सौ सौदामिनी म्हटलं की सौ सौ जूते खाल्ल्यासारखं वाटतं. त्यापेक्षा हे कसं वाटतं? कविता. पण कविताच का? कारण तुला बघितलं मला कविताच पुरते. वैरान अशा वाळवंटावर तू पाऊस बनून परसलीस. ढग तिकडे सरक काय? ढग असं एकदम का सरकला तिकडे? वैरान अशा वाळवंटावर तू पाऊस बनून बरसलीस. वृक्ष अशा भिंतडावर वेली बनून पसरलीस. आयुष्याच्या वाळवंटावर फूल बनून बहरलीस. पण प्रेमाच्या वाटेवर मात्र केळीच्या सालीवरून घसरलीस. शी, असल्या घाणेड्या कविता करण्यापेक्षा तुम्ही मलाच कविता म्हणा. म्हणू ना? हो. मग तू माझी कविता, तू माझी कविता आणि मी तुझा गधडा. माझा ग धडा, माझा ग धडा. मी तुमची कविता, तुम्ही माझा गधडा. धडा धडा ना. मग चल आता आपण आपल्या निबंधाला सुरुवात करायची का? इश्य. डार्लिंग डिअर लव्ह यू मोर, डार्लिंग डिअर लव्ह यू मोर. सांग मला कधी कुठे वेन अँड वेअर, सांग मला कधी कुठे वेन अँड वेअर. डार्लिंग डिअर लव्ह यू मोर, सांग मला कधी कुठे वेन अँड वेअर. अब सांग मला कधी कुठे वेन अँड वेअर. तुझ आणि माझं नातं कसं खूप चुप राहिला हवं. बर, तुझ आणि माझं नातं कसं खूप चुप राहायला हवं. इथे नाही कुठेतरी दूर जायला हवं. चल चल. इथे नाही कुठेतरी दूर जायला हवं. कुठे कुठे नेऊ तुला सांग मला ग राणी. दऱ्या डोंगरे हिम शिखरे आणि पाणीच पाणी. चंद्रावरती जाऊया का आपण दोघे आता. पृथ्वी जवळी उजव्या हाताला. सोड हात या घरात नाही तुझी नि माझी सत्ता. सोड हात या घरात नाही तुझी नि माझी सत्ता. म्हणजे सगळेच आहेत ना. मधल्या मध्ये सुपारी माझी बाजूला अडकिता. मधल्या मध्ये सुपारी माझी बाजूला अडकिता. मग कसं करायचं? कसं विचारलंस? डार्लिंग डिअर लव्ह यू मोर. सांग मला कधी कुठे कॅनडा स्वित्झर्लंड. कॅनडा आहे स्वित्झर्लंड आहे कॅनडा. यो स्वित्झर्लंड यो. परदेश नको का बाई परदेश नको. परदेश नको का बाई परदेश नको. परदेशी परदेशी जाना नाही मुझे छोड़ के. काय
काश्मीर आहे केरळ आहे काश्मीर आहे नको असेल तेही तरी रामाची टेकडी आहे नको असेल तेही तरी रामाची टेकडी आहे डार्लिंग डियर ऐकून घेतो माझ थोडं जरा कुठेही गेलो तरीही आपला बंद खोली आसरा मग इथेही आता कोणीही नाही जवळ ये की तू जरा काही करत नाही ते काय कर कोण होती कोणती ती ना मुलगी होती बर या वयात मला सांगितलंस मुलगी होती ते अरे गजडे कोण होती ती नाव काय तिच सौदामिनी गरवारे सौदामिनी गरवारे म्हणजे लग्न झालेल्या मुलीशी अरे 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 म्हणून मला तिचं हे नाव आवडत नाही पण काका फसला था तुम्ही सौ आणि दामिनीच्या मध्ये टिम्मला ये काही टिम्मला ये काही तिनेच मला सांगितलं टिम्मला ये काही मस्त वाटतंय काना खाली टिंब काढीन चांगलंय चांगलंय म्हणजे विजय आणि सिंधू घरात नसताना तुमचे चांगले धंदे चालले धंदे काय म्हणताय काका प्रेम प्रकरण म्हणा लव्ह अफेअर म्हणा प्रेम प्रकरण लव्ह अफेअर काय भानगड आहे भानगड काय भानगडीचा गडा मी केव्हा सर केलाय काका काका या या भानावर या स्वप्नातून सत्यात या अहो काका मी स्वप्नात असल्यासारखंच वाटतंय ती अचानक इथे येते काय मला विजय पुरोहित समजते काय माझ्या प्रेमात पडते काय काय ती तुला विजय पुरोहित समजते हो ना आणि तिची ती समजूत तू तसेच ठेवलीस काय करू काका तिला खूपदा सांगायचा प्रयत्न केला पण माझं काय ऐकूनच घेत नाही ती सांगून टाक बाबा सांगून टाक नाही तर काय व्हायचं माहितीये का काय तो गड पण जायचा आणि आमचा हा सिंह आयाळ खाजवत पिंजऱ्यात अडकायचा नाही ह्या काका मी एकदा तिला निक्षून सांगणारच आहे या देहाला माधव शस्त्रबुद्धी असे म्हणत आत टिंब टिंब सांगून टाक सांगून टाक काय रे काय कुठपर्यंत आलंय काय काय तरी विचारताय आताच कुठे सुरू झालं जरा कुठे कुछ कुछ करून झालं काय चाललंय काय चाललंय मारीन तुमच्या धंद्याचं कुठपर्यंत आलंय ओ धंदा नका म्हणून प्रेम प्रकरण म्हणाल अफेअर म्हणा अरे तुमच्या उद्योग धंद्याचं कुठपर्यंत आलंय हा उद्योग धंद्याचं होय उद्योग धंदा अजून सुरू व्हायचा आहे हे उद्योग धंदा अजून सुरू झालेला नाहीच आहे नाहीच आहे आणि प्रेम करतायत नाही पण काका त्यासाठी सुद्धा प्रयत्न करतोय ना आम्ही दिसतायत ना दिसतायत सगळे प्रयत्न मला सांगा काय तुम्ही नक्की धंदा कुठला करताय आम्ही म्हणजे सांगितलं असतं पण काय ना विजयने माझ्या आईला मरताना वचन दिलंय ना ते सगळं खोटं आहे मला खरं खरं सांग काका नक्की सांगू तुम्ही कुणाला सांगणार नाही ना बघा नंतर प्रॉब्लेम होईल नाही नाही काका आम्ही की नाही मिनरल वॉटरचा धंदा करतोय मिनरल वॉटर अरे मोहनलालचा सुद्धा हाच धंदा आहे मग त्याला गोत्यात आणल्यानंतरच आम्ही आमचा नवीन धंदा सुरू करणार आहोत त्याला तुम्ही कसं गोत्यात आणणार आहात रे सोपं आहे आणि या बाटल्या गोळा केल्यात ना याच्यावर मोहनलालच्या कंपनीचे स्टिकर्स लावणार त्याच्यात नळाचं पाणी भरणार ते पाणी पिऊन लोक बोंबा मारणार पुढे ड्रग्ज वाले त्याचं लायसन्स कॅन्सल करणार आमचा रस्ता मोकळा होणार जेलमध्ये जायचा जेलमध्ये काहीतरी बोलू नका काका कुणाला सांगू नका हा आधीच त्या इन्स्पेक्टर खोरपडेला आमचा आलाय संशय जरा कुठे खुट्ट वाजलं की हा दारात हजर नमस्कार मी इन्स्पेक्टर खोरपडे बोलतोय नमस्कार मी इन्स्पेक्टर खोरपडे नमस्कार इन्स्पेक्टर साहेब तुम्ही इथे कसे काय काय नाही इकडून चाललो होतो म्हटलं चला विजय पुरोहित घरी आहेत का बघावं म्हणून आलो नाही 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 घरी नाही अजिबात आहेत का विजय पुरोहित नाही सांगितलं घरी नाही येते कुठे गेले वहिनीच्या माहेरी गेले अच्छा का वहिनीना भाऊ झाला ना भावाला वहिनी झाली ना काय वहिनीच्या भावाला भाऊ झाला ना काय मनात आणलं तरी कुठं बोलता येत नाहीये अरे कशाला बोलता रे बोलता येत नाही तर इन्स्पेक्टर साहेब आता इथे मी जे काही काकांना सांगत होते तुम्ही ऐकलं नाही ना नाही नक्की नक्की
काय सांगत काय होतात काका? नाही मी काकांना सांगत होतो आम्ही या बाटल्या गोळा केल्यात ना त्याच्यावर मोहनलालच्या कंपनीचे स्टिकर्स लावणार, त्याच्यात नळाचं पाणी भरणार, ते पाणी पिऊन लोक बोंबा मारणार, फूड एंट्रन्स वाले त्याचं लायसन्स कॅन्सल करणार, आमचा रस्ता मोकळा होणार. शाबास, आम्हाला संशय होता फक्त हे सगळं तुमच्या तोंडून ऐकायचं होतं. चला न करा, चला चला न करा, पोलीस स्टेशन मध्ये जाऊयात, चहा पाजतो तुम्हाला मस्त पैकी. फक्त चहा खुर्चीत बसून घेणार का टायर मध्ये? नको टायर, नको ना. चला पोलीस स्टेशन मध्ये जाऊयात. आता जे सगळे इथं बोललात ना ते तिथं आम्हाला सांगा, एका कागदावर लिहून घेतो, खाली फक्त सही द्या आम्हाला. चला याला कुठे घेऊन चालला तुम्ही पोलीस स्टेशनला? कशाला? त्याला जरा चहा प्यायला घेऊन जातो. मम्मी घरीच करते ना. एक आपे साखर संपली. पोलीस स्टेशन मध्ये चहा प्यायचा? हा त्याला तिकडचा चहा प्यायचा आहे, कडक असतो ना. चल ओ काय काय काही विजय मला नाही प्यायचा चहा. मी काय नाही केलंय काकाला नेली धरला मला. काका काय केलंय? जा इन्स्पेक्टर साहेब घेऊन जा त्याला. काय मला नेत ऐकलं मला काही झालेलं नाही. नाही रे बाबा मला जरा चक्कर आलं सर. तुझ्या चक्रेच नेहमीच आहे. तुम्ही सांगताय का मला काय झालंय? अरे काही पोलीस घेऊन जातोय तिकडे. उलटी पण आल्यासारखं वाटतं. हिचं काय आता? हिला काय झालंय उलटी करायला? अरे काही झालं नाही अजून, पण आता होणार आहे. काय? अरे तू बाप होणार आहेस का धड्या? बाप काय? संसाराच्या नाजूक वळणी खरी कसोटी येते, रुजे बीज हे प्रीतीचे मग नवी कळी खुलाया. सबसे बडा रुपया, 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 सबसे बडा रुपया. माधव कुठं तडफडलाय कुणास ठाऊक? नेमका कामाच्या वेळेला कुठेतरी तडफडलेला असतो हा. हगवणं यायची वेळ झाली आणि हा गायबच आहे. हॅलो, हा माधव फोन उचल ना. हॅलो माधव, कुठेस तू? अरे गोडाऊनवरती काय करतोयस बाळा? मीटिंग इकडे आहे ना, तू हगवणं इकडे येणार आहे, लवकर ये ना तू. अरे तू आल्याशिवाय कशी मीटिंग चालू करणार आहे मी? तो हगवणं काळा आहे का गोरा आहे हे सुद्धा मला माहीत नाही आहे. तू एकट्याने बघितलंस त्याला? मग हा लवकर ये आणि येताना ती फाईल घेऊन ये. कुठली काय प्रोजेक्ट रिपोर्टची? अरे ड्रॉवरमध्ये ठेवले ना, घराच्या नाही रे, गोडाऊनमध्ये. हा बघ बघ तिथे टेबलाच्या, हा सापडली ना. हा घेऊन ये चल, ये ना लवकर, आता बडबड करू नको, ठेव फोन आणि ये. हा चल बाय बाय बाय, आल्यावर बोलू. चल 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 बाय. सिंधू, तुझं आवरलंय का? हो होतंय. आणि ह्या वेळेला तरी पोहे नीट कर बाई. मागच्या आठवड्यात थालीपीठ केलं होतंस, खाल्ल्यानंतर कळलं ते वडे होते. एवढे चेपतात का वडे? काय ते हे जे काय डीलिंग करताय ना, त्याचं काय? ते जरा व्यवस्थित करा. म्हणजे नेहमीप्रमाणे त्या हगवण्याने आपण फसवू नका. वेळीच का? हा व्यवहार आम्ही इमानदारीतच करणार आहे. हो ना? म्हणजे काय? मग माझा देव तुम्हाला नक्की यश दे. तुझा तर देव नाही यश देणार आहे, आम्ही आमच्या नशिबाच्या जोरावर ते यश मिळवणार. आणि यश का नाही मिळणार? मिनरल वॉटरला तुझंच नाव दिलं ना, सिंधू मिनरल वॉटर्स. अय्या खरं? म्हणजे मग चला लवकर आंघोळ करून घ्या, मी तुमच्यासाठी पाणी काढते. थांब थांब थांब, काय धावपळ करतेस? सावकाश सावकाश चालायचं असतं. आता बस तिकडे बस, हळू दबकर, असं असं हळू हळू. कशी अवस्था आहे तुझी काय? हा हळू हळू हळू, सावकाश जायचं खुर्चीकडे. हा चला चला, गुडघ्यात पाय वाकवा असं थोडे, हळू 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 हळू, टेक टेक टेक, बस. आ आजी बा त्रास होता का म्हणे खुर्चीला, गंमत केली का? एक लक्षात ठेव, या अशा अवस्थेत अजिबात धावपळ करायची नाही, ओझ उचलायचं नाही आणि मुख्य म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे म्हणजे तुम्ही असं वागू नका की ज्याच्यामुळे मला टेन्शन येईल. नाही ग बाई, नाही ग बाई. काय परवा गोजम गुंडे आले होते, चंद्राबाची जागा कधी बघायला जायचं असं विचारत होते. ए बाई हे बघ, हा आजचा व्यवहार कम्प्लीट झाला ना की त्याला त्याचे सगळे पैसे देऊन टाकीन आणि त्याला सांगेन हे सगळं खोटं होतं. मग तर झालं. आणि मग ते घायाळांचं लाईट बिल ते बघतो का मी? तू कशाला उगाच टेन्शन घेतेस? हे बघ, आपण आपल्या बाळाला इथे नाही जन्म द्यायचा. हो
इथे नाहीच द्यायचं, हा हॉस्पिटल मध्ये द्यायचं. क्या बात आहे, तुझा खरंच सत्कार करायला पाहिजे. हॉस्पिटल मध्ये तिथेच देतात ना, हॉस्पिटल मधून इथे आणायचं नाही, मोठ्या बंगल्यात घेऊन जायचं आपल्या. एक सांगू का तुम्हाला, काय आपल्याला मोठा बंगला नाही मिळाला तरी चालेल, या घरात सुद्धा मी सुखी झालं तेच परत. पण कोणाची बोलणी नको ऐकून घ्यायला, जो तो पैशावरून तुमची निंदा करत असतो. करू दे का निंदा, निंदकाचे घर असावे शेजारी असं तुझी आई कधीतरी म्हटली असेल ना. हो पण आपल्या बाबतीत निंदकाची घर शेजारीच नाही तर गावभर आहे. असू दे गावभर, काय जगभर असू देत. बस ये इकडे, अजिबात बस बस बस, माणूस आता इथे. अगं बस ना, दोन मिनिटं बस ना, कधीतरी तुझ्या इथे इतकी इतके काय चेष्टा करते. बस तिकडे इथे इथे करते. ए सिंधू, माझ्यामुळे खूप त्रास होतो ना तुला, म्हणजे नाही नाही त्या लोकांना तोंड द्यावं लागतं, खोटं बोलावं लागतं. अग पण मी तरी कुठे मनापासून करतोय, माझा सुद्धा दायलाच असते ना. माणूस जेव्हा पैशाच्या मागे लागतो ना तेव्हा हे असंच होतं. पैशाच्या मायेपेक्षा मायेची माणसं जास्त जवळची असतात. खरं एक विचारू, रागवणार नाही ना. विचार ना, रागवायचं काय त्याच्यात. नाही म्हणजे अशा परिस्थितीतही आपण बाळाला जन्म द्यायचा. अशा परिस्थितीत म्हणजे, म्हणजे डोक्यावर इतकं कर्ज असत ना. तू काय काळजी करतेस, या कर्जाचं मला काहीच टेन्शन नाही असं वाटतंय का. फेडू आपण सगळं कर्ज, आणि आजचा व्यवहार कम्प्लीट नाही झाला ना तरी आपण कर्ज फेडू शकतोय. मी तशी व्यवस्था करून ठेवली आहे, मला या कर्जाचं काहीच टेन्शन नाही असं वाटतंय तुला. माझा तुमच्यावर आयुष्यभर विश्वास आहे, पण सांगा ना काय व्यवस्था करून ठेवली आहे. सांग काय. गरवारे नाव. सॉरी 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 सॉरी, चुकलं चुकलं. जरा कुठं बायकोशी प्रेमानं बोलू म्हटलं तर तडफडलेच. या हात या. अरे दरवाजा तरी लावून घ्यायचा रे. हट हट काय हट. प्रेमानं बोलतोय बायकोशी कधी नव्हे ते आलेले. हा हा ठीक आहे ठीक आहे, मी जातो. हगवण्यांना सांगतो तुम्ही सुद्धा येऊ नका, विजयचं प्रेम उतू चाललंय. थांब थांब थांब. कुठे कोण तुला एक गोष्ट घेऊन यायला सांगितली होती मी. हा फाईल कुठे आहे ती? विसरलो. विसरला गरवारे बरोबर होत वाटत. जा घेऊन ये गरवारेला. फाईलला सारखा गरवारे गरवारे करू नकोस. काय हो? काय ग ही गरवारे कोण? एक मुलगी आहे. सुंदर मुलगी आहे. हो सुंदर मुलगी आहे. मग तिचं काय? ती प्रेमात पडली. कोणाच्या? मुलगी आहे ती माझी का? जरा काय जाऊ ना. इष्ट काय तर इष्ट काय तरी इष्ट काय तरी आणि गेलं गेट्टी म्हणे बरं का आटी म्हणे बरं का आटी म्हणे बरं का. भोग पडेल आता इथे. जा घेऊन ये, जा फाईल घेऊन ये, जा. तू जा ना, तू जा ना. आवर ना लक्ष नको दे किती. हे लहानपणी डोक्यावर पडल्या. डोक्यावर चल चल. काहीतरी बोलतोय डोक्यावर. परवा इन्स्पेक्टर घोरपडेन बरोबर कुठे गेला होता आपण? चहा प्यायला. असा कुठला चहा प्यायला? लिप्टन टायगर चहा. लिप्टन टायगर चहा खूप कडक होता रे. हो बळे बळे खूप पाजला मला. अरे अरे मला वाटलं मी गिरणार. हा बादशाह माणूस हा तो घोरपडे. हो चहा पाजायला एकटाच नव्हता, सगळा पोलीस परिवार होता. प्रत्येक जण सुरकन मारत होते रे. रॉयल ट्रीटमेंट दिली आम्हाला. हो सोसायटी पर्यंत आले होते. जाताना टाटा सुद्धा करून गेले रे. मग तू म्हणायचंच ना. काय? वा ताज वा. नाही मी म्हणालो ना. काय? काय पचकला नाही येत ना? नाही. तुम्ही पोलिसांना खूप घाबरता म्हणून विचारतोय. हो एकदा ना लागा. तिथेच रे, तिथेच. काय तिथेच? खूप चहा पाजला तिथे. असा चहा पाजलाय? खूप चहा. नाही लवकर पटपट चाल. पटपट जा ना, पटपट जा. काय पटपट जा. एकदा त्या पोलिसांचा चहा पिऊन जा.
सगळं आयुष्य हळू 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 काय होतं मला काही कळतच नाहीये. तुला कळणारच नाही रे, तुला कळणारच नाही. का? ज्याचं जळत त्यालाच कळत. कोरपड्या मेल्या कुठं लवकर फाईल घेऊन ती. अहो अहो आधी आंघोळ करून घ्या. अगं नाही ग बाई, तू माणूस येत ना, मी आंघोळीला गेलो आणि तू माणूस आला म्हणजे मग बसेल की 5 मिनिटं का पळून जाणार आहे. नाही तुझं आई पुराण चालू झालं तर नक्की पळून जाईल. तुम्ही गेलात का पळून? मी कसा पळून जाणार, माझे बाबा नेहमी म्हणायचे. काय पदरी पडलं आणि पदरच फाटला. माझा विश्वास नाही ग, तो आल्यानंतर तुझं आई पुराण चालू होईल. काहीही बोलणार नाही. नाही शक्य. माझी आई नेहमी बघ चालू झालं. माझी आई नेहमी म्हणायची. तुझी आई काही काम वगैरे करायची का ग? म्हणजे का फक्त काही ना काहीतरी म्हणतच बसायची. हे बघा तो माणूस आला ना, मी काहीही बोलणार नाही. मग तर झालं. नाही कसं शक्य आहे? तू बोलणार? अजिबात बोलायचं नाही. अजिबात तुला तुझ्या आईची शपथ आहे. हा हे चांगलं शस्त्र मिळाले. आईची शपथ आहे. बोलू कशी? नाही बोलायचं नाही. हातमारे करायचे फक्त. खुणा करायच्या. हगवण्यास काय? कोणी आलं तरी तोंडातून एक शब्दही बाहेर काढायचं नाही. गप्प बसायचं. बोलायचं नाही. असं उलट पण चालायचं नाही. पोरगा पायाळू होईल. सरळ 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 जायचं. शांत. हा हळू हळू जायचं. हळू हळू बसायचं. हळू हळू. हा अजिबात त्रास होता का म्हणे खुर्चीला? स्वतःला. बोलायचं नाही. बस हे शेवटचं वाक्य होतं तुझं. आता बोलायचं नाही. कोणी आलं तरी शांत बसायचं. मी आल्याशिवाय बोलायचं नाही. सांगू ठेवतो. हा नमस्कार. विजय पुरोहित इथेच राहतात का? चला पत्ता तर बरोबर सापडला. हा थँक्यू. हगावणे घाबरू नका, माझा आडनाव येते हगावणे. हसू नका. तुम्हाला असं वाटतंय ना मी तुमच्याकडे बघून सतत हसतोय, पण तसं नाहीये. माझा चेहराच तसा आहे. अरे अरे बिचारी मुकी भैरी दिसते. चेचे मी घेत नाही सकाळी सकाळी. वाढ गा दे माय दे माय बशी कप उचलला ओतला फुर प्याने चहा चहा. नाही नको, माझी बायको देते मला घरी करून. बायको 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 मुंडोळ्या तळम 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 घरी देते करून मला. घरी 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 देते मला करून. मी पितो चहा तिथे. हाय कळलं? विजय पुढे पुढे. विजय विजय पुरोही कुठे? लिफ्ट मागतायत. आतमध्ये लिफ्ट मागतायत. अच्छा आतमध्ये काय करतायत? काय काय करतायत? काय नाच रे मोर आंब्याच्या वनात. काय बोलते कळतच नाहीये. जाऊ दे, ते येईपर्यंत मी बसतो. ते येईपर्यंत मी बसतो. तुम्ही पण बसा, तुमचंच घर आहे. बसा. अगं विजय कुठे आहे? आतमध्ये काय करतोय? डोक्यात दगड घालून घेतोय मग? अगं मग तोंड अंगोळ. आता कळलं? बघत बंद काही कळत नव्हतं. आंघोळ करते आंघोळ. मग हे ती सांगेल ना, तुम्ही कशाला सांगताय? नमस्कार हगावणे. तसं नाही हो, माझं आडनाव येते हगावणे. अच्छा अच्छा, मग तसं सांगा ना, माझं आडनाव हगावणे. अरे वा तुम्ही पण हगवणे. चला दुसरा हगवणे सापडला. हगवणे टू हगवणे. हॅलो. अहो तसं नाही हो, तुम्हाला ओळख कशी करून द्यायची याची पद्धत सांगितली. अच्छा म्हणजे तुम्ही हागवणे नाही जात? नाही नाही. अरे अरे मी एकटाच राहिलो इथं हागवणे. मग तुम्ही कोण? मी श्रीधर पुरोहित. अरे वा विजयचा काका. अरे वा
हाँ अच्छा अच्छा म्हणजे बसा ना बसा 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 यस यस थँक्यू हागवणे म्हणजे ते डीलिंग करायला आलेले ते तुम्हीच का बरोबर अरे वा 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 काय काय हसू नका माझा चेहराच तसा आहे हो काय करणार देवानी आमचं हे असंच बनवून पाठवलं हा मला वेळ मिळाला देवाला बरा वेळ मिळाला पण देवानी यांचं असं कधी बसलं गेलं यांचं हे हे असं झाली 2 वर्ष झाली अरे 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 आता 2 वर्ष झाली त्याच्यात अरे अरे काय अहो इतक्या तरुण वयात झालं म्हणून अरे 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 आता तरुण वयात हे असं नाही होणार तर मग काय म्हातारपणी होणार आहे का तुमचं झालं नाही ना असं म्हणून तुम्ही म्हणता असं तुम्हाला कोणी सांगितलं माझं झालं नाहीये ते सांगायला कशाला पाहिजे बोलताय की माझी चांगले घडा 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 आता माझ्या बोलण्याचा आणि हिच्या लग्नाचा काही संबंध आहे का हा माणूस वेळ आहे का ये अहो या मुक्या कधीपासून झाल्या असं विचारतोय मी ही आणि मुकी काय काय तुझ्या नवऱ्यानं काय वेगळे आयडिया शोधून काढले का तू मुकी असल्याचं भासवून सहानुभूती मिळवायची ही असली कॉन्ट्रॅक्ट मिळवायची अरे बापरे इथेही असंच दिसतंय का हो तुम्हाला कोणी सांगितलं हे मुकी आहे म्हणून हा सांगायला कशाला पाहिजे आल्यापासून बघतोय काही बोलतच नाही नुसते आपल्या रायवारच्या दुपारच्या 1:30 बातम्या सांगितलं काय बो काय गो हगवणे विजय पुरोहित हा विसतो विसतो नमस्कार काय करते पंखा काय काय चाललंय त्यांच्याकडे बघून हसू नकोस का त्यांचा चेहरा हसराय चेहरा हसराय म्हणजे 24 तास माधव सांगितलं तुम्ही हसा पण सगळीकडे माझा असाच प्रॉब्लेम होतो म्हणजे चांगल्या प्रसंगाला ठीक आहे पण कुणी गेलं तर मी जातच नाही तिकडे का काय बरोबर आहे त्यांचं काय प्रेत असं जमिनीवर ठेवलेलं आणि हे प्रेताच्या तोंडाशी ओ काका मोठ्या आदनात काय करते असं 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 तुम्ही हसा पण एकदा माझ्या मित्राचे वडील वारले एकदा म्हणजे सुटले बिचारे अच्छा म्हणून एकदा तुम्ही त्याच्या आईला सांगायला गेलो म्हणलं काकू काका गेले तर त्या म्हणलं देवच पावला काका गेले आणि देवच पावला मी त्यांना परत सांगितलं म्हणलं काकू काका देवा घरी गेले तर फडाड फडाड का काना खालीच मारली माझ्या मला म्हणलं लाज नाही वाटत हे सगळं हसत असत सांगतोय तर मी काकूंना सांगतोय काकू मी रडतोय काकू मी रडतोय काकू मी रडतोय पण नाही फडा 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 असं असं तुम्ही हसा पण आत्ता सुद्धा हे सांगताना मी रडतोच आहे काय सांगताय काय अरे देवा हे सगळं विचित्र दिसतंय तुमचं असं आमची रडकत्यांनी विचित्र तर आपण धंद्याबद्दल बोलूया यस धंद्याबद्दल बोलूया हा बोल 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 तुम्ही काय इथेच थांबणार हो मी इथं बसणार आता का बसणार कशाबद्दल कशाबद्दल म्हणजे तुम्ही काय बोलताय ते ऐकायला नको बसा काही बोलू नका हो आणि यांना काही चहा वगैरे केलाय चहा बायको तिकडून बायको काय यांना का सांगते घेतलं मी घेतलंय अवघडच दिसतंय हे प्रकरण कठीण आहे हे बोला 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 तर माझे एक स्नेही आहेत स्नेही कोण सोनावणे म्हणून त्यांचं त्यांनी मला तुमच्या सिंधू मिनरल वॉटर बद्दल सांगितलं हो आम्ही नुकतेच स्मॉल स्केल मधून सुरुवात करतोय ना म्हणून तुम्ही तुमच्याकडे आलो ना मी सुद्धा स्मॉल स्केल मधूनच मोठा झालोय क्या बात आहे म्हणजे सुरुवातीला लक्ष्मी रोडवर छत्रीत रुमाल ठेवून विकायचो बर मग ते चालायला लागलं मग मोठ्या लोकांचे लहान कपडे विकायला लागलो छत्रीमध्ये मग ते चालायला लागलं मग लहान मुलांचे मोठे कपडे विकायला लागलो छत्रीमध्ये आता माझी 2 दुकानं आहेत छत्रीमध्ये लक्ष्मी रोडवर मोठ्या कपड्यांची नाही छत्र्यांची छत्री पण लोक माझ्या छत्र्या पावसाळ्यासाठी विकत घेत नाही ना मग धंद्यासाठी विकत घेतात हा लक्की छत्री अरे ते छत्रीवाले हागवडे ऐकतोय आपण फक्त नाव हे ते आहेत आलं की नाही वेळेवर अगदी म्हणजे हे काय काय तो हसरा भाऊला आलाच नाही का अजून हसरा भाऊला अरे तो हागवणे रे नाही या लोकांना वेळेचं महत्व कधी समजणार काका अहो यांच्या मनगटावर नाही मानगुटीवर घड्याळ बांधली पाहिजे हागवणे चुकलं मला माफ करा हागवणे चुकलं मला माफ करा वहिनी चुकलं काय चाललंय वहिनी हगवडे वहिनी हगवडे घबरा ना जरा रे माधवराव पण तुमचं म्हणणं बरोबर आहे आजकालच्या लोकांच्या मनगटावर नाही मानगुटीवर घड्याळ बांधली पाहिजे
तर आपण धंद्याबद्दल बोलूया. आपल्या इथे 2 महिन्यानंतर फॅशन फेस्टिवल आहे, इंटरनॅशनल फॅशन फेस्टिवल आहे. तिथे फॅशन शोज आहेत, सेमिनार्स आहेत, अनेक काम आहेत. देशा विदेशातून मोठमोठे कपड्यांचे व्यापारी आणि फॅशन डिझायनर्स येणार आहेत. तिथे आपल्याला मिनरल वॉटर पुरवायचंय, दिवसाला 20,000 बाटल्या असं महिनाभर. महिनाभर? अहो पण आमचा प्लॅन 8 दिवसात तयार होणार आहे. विजयरावांनी सांगितलं मला तसं. फॅक्टरीच्या मालकाला चेक नाही का दिला आपण? विजयराव, तुमच्या वडिलांनी मला माझ्या पडत्या काळात खूप मदत केली होती, म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट घेऊन मी तुमच्याकडे आलो. खर तर हे काम माझं मी पूर्ण करू शकत होतो, तरीही मी तुमच्याकडे आलो. पण यांच्याबद्दल काही माहिती नसताना तिस्त करून घ्यायला आलोय ना. आहे आहे, सगळी माहिती आहे. हा आमचा प्रोजेक्ट रिपोर्ट, याच्यात सगळं सविस्तर लिहिलेलं आहे, वाचा तुम्ही. ते झालं काय, ते महत्वाचं नाही. अरे महत्वाचं म्हणजे काय, मी तुमचं टेंडर पास करून घेणार, मग मला काही लाच लाच म्हणा, कमिशन म्हणा, काही म्हणा. नाही विजय, ठरलंय ना आपलं. बघा, मी सांगतोय तसं केलं तर मी तुमचा प्लांट बघायला सुद्धा येणार नाही. मग त्या बाटल्यांमध्ये मिनरल वॉटर भरा, नाही तर नळाचं पाणी भरा. मालक विश करा म्हणजे झाले. हगवणे काय विजय, काय विचार काय? नाही असले धंदे आम्ही करत नाही. आणि सिंधू मिनरल वॉटर पाण्यात कधीही भेसळ करणार नाही. हा, आणि परदेशातल्या लोकांसमोर आम्हाला आमच्या देशाचं नाव अजिबात खराब करायचं नाहीये. अरे मनोज कुमार, वा शाबास. अहो हेच बघायला मी इथं आलो होतो, म्हणजे माझी खेप वाया नाही गेली. माझा देवच पावला ग बाई. काय यांना बोलता येत? म्हणजे मी वेड्यासारखं उगत पसन मागायचं. नाही काय झालं, मीच तिला गप्प बसायला सांगितलं होतं. का सारखं आई पुराण चालूच असत, सवयच जात नाही. तुमची तरी जाते का सवय? सारखं मला बोलत असता ते. माझी आई नेहमी म्हणायची, आपण हसे लोकाला शेंबूड आपल्याच नाकाला. आपला शेंबूड आपल्याच नाकाला असतो ना. ऐकलं ना शेंबडे, ऐकलं ना हागवडे, म्हणून मी तिला गप्प बसायला सांगितलं होतं. बरोबर, मी तुमच्यासाठी चहा पोह्यांचं बघतो. मी पण. तुम्ही कुठे चालले, काय लिंब कापताय काय? नाही रे, इथं बसून बघत होतो सगळं प्रामाणिकपणानं करताय का नाही ते. बघितलं बघितलं सगळं व्यवस्थित प्रामाणिकपणानं करताय. म्हणजे काय? ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. या या, चला मी पण येतो. थांबा ना, कुठे झालंय हे? पोह्यासारखं काहीतरी केलंय, खाऊन जा. खिचडी सारखं काही केलं नाही का? खिचडी, खिचडी सारखं माझं उपासासारखं काहीतरी आहे ना. आज चतुर्थी सारखं काहीतरी आहे म्हणून म्हणलं. कशाला उगाच त्याच्यावर विश्वास ठेवत आहे? स्वतःच्या नशिबावरती विश्वास ठेवा जरा. विजयराव, शेवटी नशिबही तोच घडवत असतो हे तुम्ही लक्षात ठेवा जरा. असो, मी तुमचं टेंडर पास करून घेतो, 8 दिवसात तुम्हाला कळवतो. लवकर कळवा म्हणजे आम्हाला तयारीला बरं. हो नो प्रॉब्लेम, चला येतो मी. ओके. गणपती बाप्पा जिंदाबाद. जिंदाबाद? गणपती बाप्पा कधी जिंदाबाद असत का? नाही नाही. अरे कोण आहे हा? असं मित्र येतो. मित्र कुठं मिळाला हा? नाही सापडला असाच रस्त्यावरती. घरात आणता तुला काही कळत की नाही? हे असे मित्र पाळलेत ना, ठेवलेत ना, तर लक्षात ठेवून टेंडर पास करणार नाही तुमचा. त्याला सुधरवतो मी, सुधरवतो. सुधरवा नक्की. काय म्हणायचं गणपती बाप्पा? जी बाबा हे काय मोर्या मोर्या लक्षात ठेवा. पुढच्या वेळेस नीट पाठ करून घ्या, मी आलो की टेस्ट घेईन तुमची. चला येतो मी. गणपती बाप्पा मोर्या जिंदाबाद. मोर्या 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 मोर्या. मोठ टेन्शन गेलेलं आहे आता. सगळी कर्जी फेडून टाकायचे आपण, लक्षात ठेव. घरावर फायनान्सचे शेअर्स वधारले ना की सगळी कर्ज फेडून टाक. हॅलो, हा ब्रह्मे बोला. कसं काय? आपण कालपर्यंत चांगले भाव वाढत होते ना, मग हा ठीक आहे ठेवा. मला नका शहाणपणा शिकवू, आता ठेवा फोन. तो काय झालं? चांगले विचार करतोय तर हे असं काहीतरी होते. अरे काय झालंय सांग ना मला. कसं कर्ज फेडणार होत आपण आता? अरे काय झालंय? अरे गरवारे फायनान्सचे शेअर्स आपटलेत. काय कधी वाटते का हे धावे जग हे पैशासाठी, प्रेम लोभ अन निर्मळ नाते केव्हा मिळेल गाठी.
गाडी बंगला करचा कर मनात नाही शांती मिळे जरी हे सारे अनमोल काही गमाविती माधव भाऊजी हे आहेत का तिथे नाही मग कुठे गेलेत काही कल्पना तुम्हालाही माहीत नाही अहो नाही ना मोबाईल पण बंद आहे त्यांचा बघा काहीतरी लवकर हो काही कळलं तर लगेच कळवा मला हो ठेवते सिंधू अगं एवढ्या तातडीनं मला कशाला बोलवून घेतलंस बाई बरं झालं काका तुम्ही आलात सकाळपासून यांचा काही पत्ताच लागत नाहीये म्हणजे कुठे गायब झालेत कुणास ठाऊक गेले 8 दिवस त्यांचं कशातच लक्ष लागत नाहीये नीट बोलत नाहीत नीट जेवत नाहीत काही विचारलं तर वसकन अंगावर ओरडतात कधी असं वागत नाहीत होते काका मला तर खूप भीती वाटायला लागली हो यांनी काही जीवाचं बरं वाईट केलं तर नाही ग नाही 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 असा विचार तू मनात सुद्धा आणू नकोस तो असं काहीही करणार नाही आणि तो आल्यानंतर तू सुद्धा त्याला खोदून खोदून विचार पैशाची काही अडचण असेल तर मला सांगा मी आहे काका तुम्ही तरी किती पुरे पडणार आहात तसं नाही ग अगं दादाने माझ्या पडत्या काळात मला खूप मदत केली आहे त्याच्या हयातीत मी नाही परत करू शकलो खरं म्हणजे अगं विजयचेच पैसे ते मी त्याला परत करतो इतकंच पण तू मात्र खंबीर राहा सिंधू जेव्हा घरावर संकट येतात ना तेव्हा घरातली स्त्री जर खंबीर असेल तर ती संकट सुद्धा पाला पाचोळ्यासारखी उडून जातात आलोच मी बघतो काय करायचं ते हा वहिनी आता तुमचा देव सुद्धा विजयला वाचवू शकणार नाही काय झालंय काय झालंय या महिन्याचं सुद्धा लाईट बिल जास्त आलंय आता पोलिसात कंप्लेंट करतो विजयला नाही खडी फोडायला पाठवलं ना तर बघा हो भाऊजी जरा डोकं शांत ठेवा सगळं व्यवस्थित करीन मी काय व्यवस्थित करणार आहे इतके दिवस विजय सगळ्यांना फसवत होता तेव्हाच त्याला जाब विचारला पाहिजे होता आता केस हाताबाहेर गेली आहे काहीही झालेलं नाही अजून 2 दिवसाच्या आत मी तुमच्या बिलाचा निकाल लावते सांगायचं नाही मग तसं ठीक आहे इतके दिवस थांबलो आणखीन 2 दिवस थांबतो तुमच्यासाठी हा काय करणार हो आलिया भोगासी असावे सादर चुप्प पडावे पिऊनी क्वार्टर तू तुम्ही इथं म्हणजे तुम्ही सुद्धा हिला ओळखता पहिले पहिले तुम्ही नसताना बऱ्याचदा इथं येते विजयला भेटायला काय हा काय गए कोण आहेस तू हे मला विचारणारी तू कोण मी कोण माझ्याच घरात येऊन मलाच विचारतेस म्हणजे माझं घर ज्या घरात आपण काम करतो ते घर आपलं नसतं म्हणजे अगं या घरातली मोलकरीण आहेस ना तू अहो बाई तुम्ही मला बाई म्हणू नका काय तुम्ही बाई नाही माझी उतरली का काय तुम्ही गप्प बसाओ चल गए चल घराबाहेर चल चल मला घराबाहेर काढतेस काय थांब आमचं लग्न होऊ दे मग तुला घराबाहेर काढून टाकते की नाही बघ लग्न कुणाशी कुणाशी काय विजयशी विजयशी हो आमच्या दोघांचं की नाही एकमेकांवर खूप प्रेम आहे काय मी सांगतो वहिनी काय माहिती का म्हणजे यांचा जो विजय आहे ना तो तुमचा विजय हा तुम्हाला टुकटुक
आणि तुमचा जो विजय आहे ना तो यांचा विजय हो यांना टुकटुक ओ टुकटुक तुम्ही जरा गप्प बसा काय गए तुझं नाव काय म्हणालीस सौदामिनी गरवारे गरवारे अच्छा म्हणजे तूच आमच्या यांना पैशाच्या जाळ्यात ओढलायस काय यांनी नाही आपलं माधव आहे ना माधव नाव सुद्धा काढू नका त्यांचं ते पण काय बोलले नाहीत मला हिच्याबद्दल ते कसे बोलणार त्यांचाच तर घोळ आहे ना हा मी काय बोलताय ना मला काही कळतच नाहीये आपलं माधव आहे ना माधव काय आपला माधव आणि या बाई तुम्ही कोणाच्याही नावाशी माझं नाव जोडू नका अरे हो रे बाबा आलोय ना घरी कशाला काळजी करता तुम्ही हा ठीक आहे ठेव फोन ये घरी चल या तस नाही तस नाही या काय आज हातबट्टी वाटत हातबट्टी तुम्ही आधी तिकडे बघा कोण आलंय कोण तुमचं लफड माझं लफड हे माझं लफड आहे मग चांगलंय कोण आहे कोण आहे तुमची गरवारे तुमचा मोठा सोर्स सगळे मार्ग बंद झाल्यावर तुम्ही हिच्याशी लग्न करणार होतात कोण आहे कोण तुम्ही वा गवा म्हणे कोण तुम्ही जसं काय काही ओळख नसताना यांच्याशी लग्न करणार होतीस तू मी कधी हिच्याशी लग्न करणार होतो तुम्ही नाही आपलं माधव आहे ना माधव आपलं माधव आणि मला एकदा सांगितलं कळत नाही त्या मूर्खाच्या नावाची माझं नाव जोडू नका ओ घायाळ तुम्ही जरा थांबा थांबा मग काय एवढं इथं चालत असलो तरी थांबा त्यापेक्षा बाहेर जाऊन लावतो खब्बा अरे ए सिंधू अग ही माझी सवत आहे असंच ना तुम्ही असं काही वागाला असं वाटलं नव्हतं मला निदान आपल्या होणाऱ्या बाळाचं तरी माझ्या डोक्याला काही कमी ताप आहे का म्हणून तू देतेस मग कोण आहे ही सांगा ना कोण आहे मी कसं अरे या अगदी वेळेवर आलाय तुम्ही म्हणजे बघा आता कोण आलाय ते मी नाही ओळखत बघा अरे काय तरी नाही ओळखत अरे इकडे काय आता ओळखतो आधी या दोघांना घराबाहेर काढ मी या दोघांना या घराबाहेर काढू हो सांगा आता माधवराव सांगा खरं सांगा कोण माधवराव हे तर विजय पुरोहित आहेत हो मग हे कोण आहेत हे हा असेल कोणी तरी लुंग्या सुंग्या लुंग्या सुपट लुंग्या सुंग्या बोला लुंग्या सुंग्या काय लुंग्या सुंग्या हाच खरा विजय पुरोहित मी याचा मित्र माधव सहस्त्रबुद्धे आणि हे सांगायचा मी तुला खूपदा प्रयत्न केला होता पण तू माझं काय ऐकूनच घेतलं नाहीस शी म्हणजे इन्स्पेक्टर घोरपडे ज्या बावळट्ट माधव बद्दल बोलायचं ते तुम्ही हो मी पण मी तुला बावळट्ट वाटतोय नाही काय मग म्हणलो हा बस आता बस झाली का खात्री म्हणजे ही यांची गरवारे मग आता तुमची गरवारे कोण शपथ रे वहिनी ती मुलगी नाहीये ती कंपनी आहे गरवारे फायनान्स मग तिचं काय तिचे शेअर्स माझ्याकडे होते ते विकून मी सगळ्यांचं कर्ज फेडणार होतो होतो म्हणजे त्या कंपनीचा शेअर पडला आणि आम्ही आता गोत्यात आलोय पण मी आशा सोडलेली नाहीये त्या हागवड्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळेल ना आपल्याला अरे कधी मिळेल सांग ना कधी मिळेल तो 2 दिवसात सांगणार होता आज 8 दिवस झाले अजून त्याचा रिप्लाय नाही पण म्हणून काय मी हातावर आठवून बसलोय का साले आयुष्याची गणितच बिघडत चालली प्रत्येक गोष्ट हातात येईपर्यंत निसटून चालली मग आता काय करणार आहात तुम्ही काय नाही परत कुणाकडून तरी उसने पैसे घेणार माझा एक प्लॅन आहे कसला प्लॅन काय प्लॅन करायचं ते जेलमध्ये बसून करा आता अरे इन्स्पेक्टर साहेब काका तुम्ही दोघं एकत्र कसे काय कळेल मी सांगतो येऊन जाऊन मी पडलो पोलीसवाला कुठल्याही प्रकरणाच्या तळाशी जाईपर्यंत आम्हाला चैनच पडत नाही त्या दिवशी तुम्ही पमा बचाव संघटनेचं नाव सांगितलं आणि स्वतःची सुटका करून घेतलीत हो की नाही पण मी माझा तपास थांबवला नाही आणि त्या तपासानंतर जे मला कळलं ना ते ऐकून मला इथं दुःख झालं तुम्हाला कळलं तर तुम्हाला सुद्धा इथं दुःख होईल कारण अशी कोणती संघटनाच अस्तित्वात नाहीये काहीतरीच काय बोलता ही स्वतःच्या संघटनेत काम करते ओके नाही सांगता कोण हो हे खरंय का लेडी कॉन्स्टेबल सौदामिनी गरवारे नो सर लेडी कॉन्स्टेबल अगं पण तू तुम्ही त्या दिवशी माझ्याशी एक खोटं बोललात मी तुमच्याशी एक खोटं बोलले हिशोब बराबर अरे पण बस मिस्टर विजय पुरोहित या बाटल्यांमध्ये नळाचं पाणी भरून विकल्याबद्दल मी तुम्हाला अटक करतोय चला अटक एक मिनिट वहिनी आम्हाला आमचं काम करू दे प्लीज काका तुम्ही चल बसा ना बसा
त्या दिवशी बसलो, आज नाही फसणार. चल एक मिनिट, तुम्ही मला अटक करू शकत नाहीये, कारण ह्या बाटल्या अजून आम्ही विकलेल्या नाहीयेत. विजय, गुन्हा घडल्यानंतर गुन्हेगाराला अटक करणं हे जसं आमचं कर्तव्य असतं ना, तसं गुन्हा घडू नये म्हणून प्रयत्न करणं हे सुद्धा आमचं कर्तव्य असतं. अरे तुम्ही या बाटल्या विकल्या नाहीत म्हणून काय झालं? तुमचा प्रयत्न तोच होता. तुम्हाला कोणी सांगितलं? माधव सहस्त्रबुद्धे. काय रे माधव? नाही नाही, म्हणजे यांनी मला भीती दाखवली आणि काकाच म्हटलं की सगळं खरं सांगून टाक, आपलाच फायदा होईल. अच्छा, म्हणजे तुम्ही सगळेच जण माझ्या विरोधात आहात? नाही रे, तसं विरोधात नाही विजय, विरोधात नाही. फक्त तू या फसवा फसवीच्या दलदलीत अडकू नये एवढीच आमची इच्छा होती. या फसवा फसवीचा शेवट असाच असतो रे. काही असा होत नाही हो, त्या मोहनलालचा शेवट झालाय का असा? तो राहतो ना सुखात आपल्या मुलाबाळांबरोबर. मोहनलालचा इथं काय संबंध? त्यांनी बाबांना धंद्यात फसवलं नसतं तर ही वेळ आली असते आमच्यावर. बस आता हेच आयुष्यभर उगाळत राहणार आहेस का तू? मोहनलालने तुम्हाला फसवलं, या एकाच भांडवलावर तू जे जे काही करतोय ते सगळं योग्य आहे असं समजायचं आम्ही? या अशा तुझ्या वागण्यानं तुझ्याबद्दल सहानुभूती नाही रे, तर कीव वाटायला लागले कीव. अरे या फसवा फसवीनं तू समाजात आणखीन किती विजय पुरोहित निर्माण करणार आहेस याचा विचार केलायस कधी? कोणालाही फसवणार नाही, सगळ्यांचे सगळे पैसे देऊन टाकणार आहे मी. कसे कसे? सगळे मार्ग तर बंद झाले, तरीही मी तुम्हाला बजावत होते. पैशाच्या मागे लागू नका, मृगजळ असतं ते. लांबून आपल्याला खुणावतो पण जवळ गेलं की पदरी निराश. बास बास सिद्धू, मला उगा सहनपणा शिकवू नकोस तू. ती घाणेरडी ठेवून आधी बदला. ती वाजली ना सतत कुठली ना कुठली तरी घाणेरडी बातमीच येते. कुठल्या लोकांचे किती पैशासाठी फोन असतात कोण जाणे. सिंधू नाही, ऐका ना माझं प्लीज प्लीज. मी काय म्हणतो मी सांगतो, मी स्वतः सांगतो त्याला. प्लीज प्लीज तुम्ही ऐका. हॅलो हॅलो हॅलो. विजय त्या जागेच्या मालकाचा फोन होता. काय? आपण त्याला दिलेला चेक बाउन्स झालाय. काय विजय? आता चेक बाउन्स झाला म्हणून मी तुला अटक करू शकतो. सर पण यातून काही मार्ग नाही निघणार का? मार्ग निघेल, तो चेक क्लिअर झाला पाहिजे. चेक पास होईल, मी पैसे भरीन. काका का उगत चांगुलपणाचं नाटक करताय? माझ्या नशिबावरती विश्वास आहे माझा, मला कुणाचे उपकार नको होता. काकांना असं बोलताना तुम्हाला काहीच वाटत नाही? हे माफी मागा आधी त्यांची. तू माफी मागा. त्यांनी आपल्यासाठी काय केलंय तुम्हाला माहित नाहीये. अगे एक अक्षरही बोलू नकोस ग. काका बोलू दे मला. आज माणिक शेटनी आपल्या घरावर जप्ती आणली होती, ती अचानक कशी उठली असा प्रश्न तुम्हाला कधीच पडला नाही का? इथं काय संबंध आहे? त्याचे सगळे पैसे काकांनी भरले. काय का? तर आपण पुन्हा बेघर होऊ नये म्हणून आणि त्यांना तुम्ही असं बोलताय? का तुम्ही हे आधी का नाही सांगितलं मला? अरे सांगून मोठेपणा मिळवायचा नव्हता मला, फक्त तू सुधारावंस एवढीच माझी इच्छा होती. हे बघ अजूनही वेळ गेलेला नाहीये, जो काही धंदा करताय ना तोच धंदा करा, पण जरा प्रामाणिकपणानं जरा. अरे या बाटल्यांमध्ये तुम्ही शुद्ध पाण्याच्या ऐवजी दूषित पाणी भरणार होतात आणि त्यामुळे एखाद्याच्या जीवाचं जर काही बरवाई झालं असतं तर याला कोण जबाबदार होतं रे? तुम्हीच ना. एखाद्याच्या जीवावर उठून पैसा कमवू नका, नाहीतर मोहनलाल पेक्षा जास्त मोठे अपराधी तुम्ही असाल. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव, खोटेपणातला मोठेपणा हा क्षणभंगूर असतो, पण खरेपणातला मोठेपणा हा चिरकाळ टिकणारा असतो. लक्षात चुकलं काका माझ. पहिल्यांदा हा फसवणुकीचा पैसा मला विषासारखाच वाटायचा, नंतर नंतर त्याचीच चटक लागली मला. लोकांना फसवून पैसे कमवायला लागलो, त्या नादात तुम्हालाही फसवलं, सिंधूलाही फसवलं. कष्ट करून मीठ भाकरी खाऊन कवेना पण सुखात राहिलो असतो आधी.
पाहिलंस विजय? अरे जगात काय फक्त मोहनलाल सारखीच माणसं नसतात, या काकासाहेबांसारखी सुद्धा माणसं असतात. आज केवळ यांच्याकडे बघून मी तुला एक संधी देतोय, मी तुला आता अटक नाही करत आहे. Yes. हा पण यापुढे तुझी एक जरी तक्रार आली नाही येणार तक्रार, कारण आजपासून कुणालाही फसवायचं नाही असंच ठरवलंय आम्ही. काय रे? मी तर लहानपणी ठरवलं. एकदा ना लहानपणी काय झालं माहिती का? ही ट्यून मीच बदलली. वहिनी म्हटल्याचं बरोबर, ती कसली घाणेरडी ट्यून होती ना. बघ ना कोणाचा फोन आहे. हॅलो. हां बोला. हा ठीक आहे, विकून टाका. नाही आता जास्त हाव नकोय, विका. काय झालं? गरवारे फायनान्सचे शेअर्स वधारले. अगं आई ग, अगं आई ग, काय वधारले म्हणूनच तर अगं आई ग. रे वधारले म्हणजे भाव वाढले. भाव वाढले येणार. अरे हसरा भाऊला, गणपती बाप्पा जिंद मोर्या. विचाराव काय? कॉंग्रॅच्युलेशन. का तुमचं टेंडर पास करून घेतलंय मी. हा तुमचा ऍडव्हान्सचा 5 लाख रुपयाचा चेक. अरे बघितलं, खोटेपणानं बंद केलेली सुखाची दारं प्रामाणिकपणाने कशी फटाफट उघडली. येस. हे सिंधू, इतके दिवस तू बोलत होतीस ते खरंच बोलत होतीस. ही सगळी देवाचीच कृपा आहे. बोला गणपती बाप्पा. विजय आता पाणी तिकडं तापणार आणि मीटर इकडं फिरणार गर 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 गर. म्हणजे? म्हणजे माझ्या मीटरचं कनेक्शन मी तुझ्या मीटर मध्ये फिक्स करून आलोय. सांगायचं नाही मला तसं. फोन वाजतोय, द्या ना मला जरा. प्रामाणिक बोला. हॅलो. हो विजय पुरोहित बोलतोय. अरे चांदमल बोला बोला. काय हा तो वाडा ना, विकायचं ना आम्हाला. हो हो सगळे कागदपत्र आहेत आमच्याकडे, मालकही ओळखीचे आहेत. किती देत आहे? 50 कोटी. विकतो वाडा. विकतो कुठला वाडा? विकता विजयराव शनिवार वाडा. नाही रे, हे असले धंदे आम्ही बंद केले तो, कारण मला पटलंय प्रामाणिकपणानं कमवलेलाच पैसा खरा सबसे बड़ा रुपया असतो. नमस्कार, हे करते दुनिया हाती असता पैसा, पाकिट खाली खिसा रिकामा नुसतीच ताटा थैया. सबसे बड़ा रुपया, सबसे बड़ा रुपया, सबसे बड़ा रुपया, सबसे बड़ा रुपया. नमस्कार, हे करते दुनिया हाती असता पैसा, खाली खिसा रिकामा.